आताच मतदान झाले, हार जीत तर होतच असते, पण ऐका कोणी जिंकल्यानं कधी सिकंदर होत नसतं आणि कोणी हरल्यानं कधी कुणाचं अस्तित्व संपत नसतं. माणसाच्या जीवनामध्ये हार जीत ही येत असते. ऐका, अरे मतदान जरी झालं, हार जीत जरी झाली ना, तरी सगळ्यांनी एकोप्यानं राहायचं. आपण महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलोय आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला शिकवते सगळ्यांना आनंदी राहायचं, सगळ्यांना एकत्र राहायचं, सगळ्यांनी प्रेमानं राहायचं. हे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. हे आपल्या महाराष्ट्राचे काय आहेत तर संस्कार आहेत गड्या. हे संस्कार आपल्या महाराष्ट्राच्या आपल्याला जपता आले पाहिजेत, तर आपला महाराष्ट्र सुधारल्याशिवाय राहणार नाही गड्या. तर त्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज या ठिकाणी माझ्या वाटेला लिहिली सेवा आहे आणि तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. अभंग चार चरणाचा आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. कोण तुकोबाराय? ऐका गडे, ऐका. अरे या जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारी. अरे कधी एकेकाळी असंच कीर्तन चालू असावं. चालू कीर्तनामध्ये या जगाच्या राजानं छत्रपती शिवाजी राजांना येऊन बसावं. आणि ऐका गडे, ऐका, त्याच जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये माझ्या राजानं येऊन बसावं. राजा कीर्तनाला आल्याचं अनेक शत्रूला कळालं. अरे ते मुसलमान येऊन आले, माझ्या राजाला पकडायसाठी आले. पण ऐकाकडे ऐका, कीर्तनाची ताकद एवढी मोठी, ताकद एवढी मोठी, माझा राजा कीर्तनामध्ये येऊन बसला होता. पण कधी एकेकाळी ते मुसलमान, ते शत्रू माझ्या राजाला पकडायसाठी आले होते. पण कीर्तनामध्ये माझा राजा एकटा बसला होता. पण ताकद अशी, ताकद अशी, अरे ते आलेले शत्रू आहेत ना, त्यांना माझा राजा एकटा नाही दिसला, तर जेवढे काही मावळे बसले होते ना गड्या, तेवढे सगळे मावळे राजे दिसू लागले. ही कीर्तनाची ताकद आहे गड्या. ऐका गड्या, ऐका, कीर्तनामुळे माझ्या राजाचं मरण वाचतं. त्याच तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये माझा राजा येऊन बसायचा ना, ते तुकोबाराय. अरे ज्या तुकोबारायांनी जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची काय केली, राख रांगोळी केली ना गड्या, स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली. स्त्री अन्न अन्न करून मेली, जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी मेली, तरी पण तुकोबाराय काय म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पिडा गेली. अरे तुकोबारायांची पत्नी मेली, तरी पण तुकोबाराय काय म्हणतात, बरं झालं रे, बरं झालं देवा, तू तिला या माया जाळ्यातून वाचवलं, बरं झालं. कोण म्हणतंय बसलेले, कोण म्हणतंय? तुकोबारायासारखा महात्मा म्हणतोय. पण असे महान असणारे तुकोबाराय, त्या तुकोबारायांना सुद्धा जावं लागलं, तुकोबारायांना सुद्धा मरावं लागलं. तेच तुकोबाराय म्हणतात, बाबा आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. तुकोबाराय म्हणतात, बाबा आम्हाला सुद्धा जावं लागणार आहे, आम्हाला सुद्धा मरावं लागणार आहे, आम्ही जाणार आहे, पण आम्ही गेल्यानंतर तुमची कृपा असू द्यावी. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. आणि सगळ्यांना विनंती आहे तुकोबारायांची, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. सगळ्या सांगावी विनंती माझी, जगद्गुरु तुकोबाराय सगळ्यांना विनंती सांगतायत, सगळ्यांना सांगतायत, बाबा सगळ्यांना जावं लागणार आहे, पण तुमची कृपा आमच्यावर असू द्यावी. वाढ वेळ झाला, उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. तुकोबारायांना कुठं जावं लागलं? तुकोबाराय कुठं गेले? कुठं? वैकुंठाला. वैकुंठावरून कोण न्यायला आलं तुकोबारायला? अरे तो श्रीरंग, तो जगाचा बाप पंढरीचा पांडुरंग परमात्मा कुणाला न्यायला आला? तुकोबारायासारख्या महात्म्याला कुठं न्यायला आला? वैकुंठाला न्यायला आला. तुकोबारायासारख्या महात्म्याला सुद्धा मरावं लागलं. अंतकाळी विठू आमासी पावला, गुढीस सैत झाला गुप्त. तुका तुकोबाराय म्हणतात, बाबा अंतकाळ आमच्या जवळ सुद्धा आला, आम्हाला सुद्धा गुप्त व्हावं लागलं, आम्हाला सुद्धा मरावं लागलं, आम्हाला सुद्धा वैकुंठाला जावं लागलं. मग सगळ्यांनाच मरावं लागतं. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या बुद्धीच्या, माझ्या वयाच्या, माझ्या ज्ञानाच्या मानानं अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. यदा कदाचित एखादं चरण सांगता येणार नाही, एखाद्या चरणाला स्पर्श होणार नाही, उद्या कुणी म्हणायला नको, आरतीत आल्या निम्म सांगून निघून गेल्या, म्हणून माझ्या बुद्धीच्या मानानं, वयाच्या मानानं अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. आता खरी झाली कीर्तनाला सुरुवात. आता तुम्ही माझ्यासोबत बोलायचं आणि मी तुमच्यासोबत बोलायचं, असंच कीर्तन करायचं ना. मी तुमचीच लेख, तुमचीच नात, तुमचीच मुलगी आहे ना, आहे की नाही? बोला बोला ना. झोपले की काय सगळे? तुम्ही सगळे मुके आहे का? मुके नाही ना मुके तुम्ही. मग सगळ्यांनी माझ्यासोबत बोलायचं, मी तुमची लेख, तुमची नात, तुमची मुलगी आहे ना, मग तुम्ही माझ्यासोबत बोलायचं आणि मी तुमच्यासोबत बोलायचं, असंच कीर्तन करायचं. मग ऐका, मरावं माणसानं का जगावं? जगावं का मरावं? जगावं. वर्ण काय 200 वर्ष आयुष्य घेऊन आलाय काय, जगावं म्हणताय? पण ऐकाकडे ऐका, तुम्ही म्हणताल ताई, बाबा तुम्ही प्रश्नच उलटा विचारलाय, जगावं म्हटलं तरी मरायचंय, मरावं म्हटलं तरी मरायचंय.
तुम्ही काय म्हणचाल ताई, जगाव म्हटलं तरी मरायचंय, मराव म्हटलं तरी मरायचंय, मग जन्मालाच काय यायचं? ओय बसलेले का जन्माला यायचं तर ऐका गडे ऐका. अरे मागील जन्मीचं भोग भोगण्यासाठी तर जन्माला यायचंय, आणि भोग भोगून झालं वरून त्या देवाचं बोलवून आलं ना ही देहरूपी खोली खाली करून जायचंय गड्या. मरू तर कुणालाच वाटत नाही, मरण कुणालाच जवळ यावं वाटत नाही, पण जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मरावं लागतं. ही गेलेली आई असेल, ह्या आईला जाऊ वाटलं असेल का, या आईला मरावं वाटलं असेल का, ही आई असेल या आईला वाटत असेल का मी जावं मी मरावं, त्या आईला सुद्धा वाटत असेल कि मी तर मृत्यू लोकामध्ये राहावं, माझ्या लेकरांचा सुखाचा संसार पाहावं, मरू हे कुणालाच वाटत नाही. पण तो काळ आहे गड्या. अरे काळाला कुणाचा बाप कळत नाही, कुणाची आई कळत नाही, काळ हा काय असतो? एकेकाळी तो काळ येतो आणि त्या काळाच्या तोंडात तुम्हा आम्हाला जावं लागतं गड्या. देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. या देहाचा भरोसा नाही बाबा, हा देह जाणार आहे बाबा. मग माणसानं मरणाला घाबरायचं नाही. मरणाला कुणाची आई कळत नाही, कुणाची पत्नी कळत नाही, कुणाची मुलगी कळत नाही, कोणतंच नातं मरणाला कळत नाही. मरण काहीच पाहत नाही. मरण हे मरण असतं, प्रत्येकाला मरावं लागतं. अरे मरणाचं सूत्र देवानं ज्या यमराजाच्या हातात दिलंय ना, ज्या देवानं त्या यमराजाच्या त्या काळाच्या हातात मरणाचं सूत्र दिलंय ना, त्या यमराजानं त्या काळानं त्या देवाला सुद्धा मरायचं सोडलं नाही. देवाला सुद्धा मरावं लागलं की जगावं लागलं? बसलेले देव मेला का जगला? देव मेला का जगला? पर सगळे देव वेगळे आहेत का? शांत बसा, सर्वांनी शांत बसा, या समोर सरकून बसा. अजिबात तुम्ही आपापसात बोलायचं नाही. तुम्ही माझ्या सोबत बोलायचं आणि मी तुमच्या सोबत बोलायचं, असंच कीर्तन करायचं. या समोर या माता माऊल्या, पाठीमागं ऊन लागत असेल तर या समोर या. विठ्ठल 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 विठ्ठल. मरणाचं सूत्र देवानं ज्या यमराजाच्या ज्या काळाच्या हातात दिलंय, त्या काळानं त्या यमराजानं त्या देवाला सुद्धा सोडलं नाही. मरणाला कुणाची आई कळत नाही ना, काहीच कळत नाही. एके दिवशी देवाचं वाहन असणारं गरुड, त्या गरुड भगवंताची आई आजारी पडली. बघा, त्या गरुड भगवंताच्या आईला सुद्धा त्या गरुडाला आपल्या लेकराला आपल्या बाळाला सोडून जाऊ वाटत नव्हतं. आज ही शिंदे परिवाराची गेलेली आई असेल. ह्या आईला जसं त्या नवनाथ दादाला, त्या संतोष दादाला, त्या उज्ज्वला ताईला, त्या सुशीला ताईला सोडून जावं वाटत नव्हतं ना, तसंच ती गरुड भगवंताची आई होती. त्या गरुड भगवंताच्या आईला सुद्धा आपल्या लेकराला आपल्या गरुडाला सोडून जाऊ वाटत नव्हतं. एक दिवशी एवढी आजारी पडली. आजारी पडल्यानंतर बरेच दिवस झाले, 10-12 दिवस गरुड भगवंत देवाच्या सेवेसाठी गेले नाहीत. आणि देवाच्या सेवेसाठी गरुड गेला नाही, 10-12 दिवसानंतर आई बरी झाली. आणि गरुड देवाच्या सेवेमध्ये गेल्यानंतर गरुडाला देवानं विचारलं, का रे गरुडा, का रे लेकरा, का रे, ऐकणार आहे ऐकणार आहे बाबा, 10-12 दिवस झाले तू माझ्या सेवेसाठी आला नाही, काय झालं होतं? त्यावेळेस गरुड भगवंतांनी सांगितलं, देवा ऐका ना हो देवा, माझी माय माझी आई आजारी पडली होती म्हणून मला तुमची सेवा करण्यासाठी येता आलं नाही देवा. देव म्हटले, असं का? बरं ऐकणारे बाबा, आता कशी आहे तुझी आई? गरुडानं सांगितलं, देवा तुमच्या आशीर्वादानं माझी आई बरी झाली. माझी आई आजारी होती, माझ्या आई आई आजारी होती, आई प्रचंड दुःख झालं होतं मला. मला वाटत होतं माझी माय माझी आई मला सोडून निघून जाईल, पण देवा तुमच्या आशीर्वादानं माझी आई वाचली, माझी आई बरी झाली म्हणून मी तुमच्या सेवेसाठी पुन्हा आलो. देवानं सांगितलं, बर बर, आता दररोज माझ्या सेवेसाठी येत जा, तुझी आई बरी झाली ना? हो झाली बरी. आता विचार करा गड्या, एखाद्याची आई आजारी पडल्यानंतर, एखादा माणूस आजारी पडल्यानंतर बरेच लोक पाहायला येतात की नाही?
ज्या क्षेत्रात जे माणूस काम करतो जे कार्य करतो ती लोक येतात का नाही. एखाद्या राजकारणी लोक राजकारण्याची आई आजारी पडली तर अनेक लोक येतात. आमदार येतो, खासदार येतो, पुढारी येतो, सरपंच येतो, सगळेजण येतात. एखाद्या राजकारण्याची आई आजारी पडली तर त्या क्षेत्रातले सगळे लोक पाहण्यासाठी येतात. एखाद्या शिक्षकाची आई आजारी पडली तर अनेक त्याचे शिक्षक, अनेक त्याचे सर सगळे पाहण्यासाठी येतात ना त्याच्या आईला. एखाद्या कीर्तनकाराची आई आजारी पडली तर सगळे गायक, वादक, मृदुंगाचार्य, टाळकरी सगळे कीर्तनकार येतात का नाही त्याच्या आईला पाहण्यासाठी. म्हणजे माणूस ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रातली लोक जास्त पाहायला येत असतात. तसा गरुड भगवंत देवाची सेवा करायचे. अरे 33 कोटी देवाला कळालं, अरे त्या भगवंताचं वाहन असणार, जगाच्या बापाचं वाहन असणार गरुड, त्या गरुड भगवंताची आई आजारी पडली. 33 कोटी देवांना कळालं. अरे कळाल्यानंतर देवांना कळालं आणि त्या देवांनी विचार केला, आज आपण त्या गरुड भगवंताच्या आईला पाहायला जायचं. दररोज एक एक देव यायचे आणि त्या गरुड भगवंताच्या आईला पाहून जायचे. दररोज यावं, एके दिवशी देवादिदेव महादेवांनी यावं, महादेवांनी विचारावं, माते कशी आहे आपली तब्येत, आता आपल्याला बरं वाटतंय का? त्यावेळेस देवादिदेव महादेवांना त्या आईनं पाहावं, त्या गरुडाच्या आईला आनंद व्हावा, त्या गरुडाच्या आईनं म्हणावं, देवा तुम्ही मला पाहायला आला ना, मला आता फार बरं वाटतंय, मला आनंद झाला, मला तुमचं दर्शन मिळालं. एक दिवशी महादेव यायचे, एक दिवशी ब्रह्मदेव यायचे, एक दिवशी विष्णुदेव यायचे, सगळे देव बघून गेले आणि दररोज ते गरुड भगवंत यायचे आणि विचारायचे, आई आज कोण पाहिलं आलं होतं? आई सांगायची, दादा ऐकणार आहे गरुडा, ऐकणार आहे बाळा, आज ना तो देवादिदेव महादेव मला बघायला आला होता. दुसऱ्या दिवशी परत गरुड भगवंत यायचे आणि विचारायचे, आई आज कोण तुला पाहिलं आलं होतं? आई म्हणायची, बाळा आज ना मला ब्रह्मदेव पाहिला आले होते. दुसरा दिवस जायचा, तिसऱ्या दिवशी परत गरुड भगवंत संध्याकाळी घरी यायचा आणि विचारायचा, आई आज कोण तुला पाहिलं आलं होतं? आई म्हणायची, बाळा गरुडा आज ना मला इंद्रदेव पाहिला आले होते. सगळे देव पाहून गेले. एक दिवस असं झालं, असं झालं, तो काय तो यमराज त्या गरुडाच्या आईला पाहण्यासाठी आला. तो यमराज आला दारामध्ये उभा राहिला. त्या यमराजानं त्या गरुडाच्या आईला, त्या म्हातारीला पाहिलं आणि तो यमराज खदा खदा हसू लागला. नुसता हसत होता, येणारे प्रत्येक देवी देवता विचारत होते, आई तुमची तब्येत कशी आहे, माते तुम्हाला कसं वाटतंय? पण तो यमराज तो काळ आला दारामध्ये उभा राहिला, बघत राहिला, हसत राहिला, पण त्यानं विचारलं नाही गड्या की तुझी तब्येत कशी आहे, तुला बरं वाटतंय का? तिथं उभा राहिला, हसला आणि परत माघारी निघून गेला. गरुड भगवंत घरी आले. गरुडानं विचारलं, आई आज कोण तुला पाहिला आलं होतं? त्यावेळेस आईनं सांगितलं, बाळा गरुडा ऐकणारे लेकरा, आज ना आज तो मला काय तो यमराज यमराज सगळ्यांना न्यायला येतो ना, तो यमराज आज मला पाहिला आला होता. अरे यमराज पाहिला आला होता म्हटल्यानंतर गरुड आपला जमिनीवरती बसला, गुडघे टेकवले आणि ढसा ढसा रडू लागला आणि गरुड म्हटला, आई आई ऐक ना गं, आई तो काय तो यमराज तुला न्यायला आला असेल? आई आई ऐक ना आई, तो काय सहजासहजी तो यमराज कुणाच्या दारामध्ये येत नाही, कुणाच्या घरामध्ये येत नाही, तो काय आला होता गड्या? तो यमराज आला होता आई. मग सांग ना गं आई, तो यमराज तुला म्हणाला का चल माझ्या सोबत? त्यावेळेस त्या आईनं सांगितलं, ऐकणारे गरुडा ऐकणारे लेकरा, तो काळ आला गड्या, तो यमराज आला गड्या. आलेले प्रत्येक देवी देवता विचारायचे, आई तुमची तब्येत कशी आहे, तुम्हाला बरं वाटतंय का? हा काळ आला पण या काळानं मला विचारलं नाही, तुम्हाला बरं वाटतंय का, तुम्हाला काय होतंय? हा काळ दारामध्ये यमराज उभा राहिला, माझ्याकडं पाहिलं 10-15 मिनिटं माझ्याकडं बघून हसत राहिला आणि हसून हसून परत माघारी गेला. काय त्याला विचारलं नाही, काही बोलला नाही गड्या? त्यावेळेस त्या गरुडाला कळालं, काल माझ्या आईला न्यायला आला होता. त्या गरुडानं आपल्या आईला, आपल्या म्हातारीला खांद्यावरती घेतलं आणि 1000 किलोमीटरवरती गोमाधन नावाचा पर्वत आहे, त्या गोमाधन नावाच्या पर्वताच्या एका गुफेमध्ये त्या आईला, त्या म्हातारीला नेलं आणि त्या आईला खाली ठेवल्याबरोबरच तो का तो यमराज समोर उभा राहिला आणि खदा खदा हसू लागला. मग यमराज काळ उभा राहिल्यानंतर त्या गरुडाला काय कळेना, गरुड म्हणतोय काय व्हावं, अरे माझ्या आईला मरणापासून काळापासून वाचवायचं म्हणून मी 1000 किलोमीटरवरती गोमाधन नावाच्या पर्वताजवळ आणलं आणि तरीही इथं काळ आला. त्या काळाजवळ त्या गरुडानं हात जोडले, गरुडानं सांगितलं, काळा काळा ऐकणारे काळा, अरे काय रे काळा तू माझ्या आईला न्यायला आला का रे? अरे सांगणारे काळा काय हसतोय, कालही माझ्या आईला विचारलं, आई तुला कोण पाहिला आलं होतं? आईनं सांगितलं, तो काय तो यमराज मला पाहिला आला होता आणि माझ्याकडे बघत होता, नुसता हसत होता. काय आजही तू माझ्या आईला का पाहण्यासाठी आला? कालही न काय बोलता निघून गेला आणि आजही आलाय, आजही नुसतं खदा खदा हसतोय. सांगणारे बाबा तुझी इच्छा काय नेमकी? तो गरुड भगवंत रडतोय, गरुड त्याला विचारतोय, तरी तो काळ यमराज
खदा खदा हसत होता आणि त्या यमराजाला त्या गरुडाला असं गरुडाने असं विचारल्यानंतर यमराज म्हटला ऐकणारे गरुडा ऐकणारे लेकरा मी कालही हसत होतो ना आजही हसत होतो याच्या पाठीमागची कारणं वेगळी आहेत अरे काल मी हसत होतो याचं कारण वेगळं होतं गरुडाने विचारलं काय कारण होतं त्यावेळेस सांगितलं त्या काळानं अरे गरुडा काल मी विचार केला होता तुझ्या आईला तुझ्या म्हातारीला घेऊन जायचं मारून टाकायचं त्यावेळेस गरुडाला काय सूचना गरुड ढसा ढसा रडू लागला गरुडाने हात जोडले काया काया नको रे नको रे माझ्या माईला माझ्या आईला नेऊ नको रे माझ्यापासून त्यावेळेस त्या काळानं सांगितलं ऐकणारे गरुडा पुढचं ऐकणारे बाबा त्या गरुडाला सांगितलं अरे कालच मी तुझ्या आईला नेहला आलो होतो पण मी तिथं आलो मी पाहिलं गड्या तुझ्या आईचा मृत्यू कुठे तुझ्या म्हातारीचा प्राण कुठं जाणार आहे तिथं आल्यानंतर बघितलं तर तुझ्या आईचा मृत्यू हजारो किलोमीटरच्या पर्वताच्या गोमादन पर्वताच्या एका गुफेत आहे मी हसण्याच्या पाठीमागचं कालचं कारण वेगळं होतं मी विचार करत होतो अरे देव सगळ्यांना सगळ्या जगाला न्याय मिळवून देतो सगळे पुराण शास्त्र सगळं देव निर्माण करतो पण देवाचं विधी विधान पुराण सुद्धा खोटं ठरणार मी विचार करत होतो या म्हातारीला न्यायचं या म्हातारीला मारून टाकायचं पण हिला हजारो किलोमीटर वरती कोण आणणार आणि मी हिला कसं मारणार मला असं वाटत होतं देवानं लिहिलेले नेम खोटे ठरतील देवाचं विधी विधान खोटं ठरेल देवाचं पुराण खोटं ठरेल देवाचं शास्त्र खोटं ठरेल असा विचार करत होतो पण ऐकणारे देव करतो ते कधीच खोटं ठरत नाही मी विचार केला होता काल न्यायचं पण नेता आलं नाही आणि विचार केला एका दोन दिवसात या म्हातारीला एवढ्या दूरच्या अंतरावर कोण आणेल पण ऐकणारे बाबा तिचं स्वतःचं लेकरू तू तिला इथपर्यंत घेऊन आला आणि माझं काम सोपं केलं त्यावेळेस त्या गरुडाला वाईट वाटलं गरुडानं सांगितलं मीच माझ्या आईला मृत्यूच्या दारामध्ये आणलं त्यावेळेस यमराज म्हटला तू वाईट वाटून घेऊ नको तुला वाईट वाटून देऊ नको अरे काय हा काय असतो रे बाबा तुझी काय आई असली देवाची काय आई असली माझी काय आई असली ना तरी तिथं कुणाचीच आई कुणाला कळत नाही अरे मरण हे मरण असतं तिथं काहीच कुणाला कळत नाही गरुडानं किती विनंत्या केल्या किती हात जोडले त्या यमराजाला त्या काळाला अरे देवानं तुला मरणाचं सूत्र तुझ्या हातामध्ये दिलं ना रे ऐकणारे यमा ऐकणारे काळा अरे त्या देवाच्या वाहन आहे मी तो देव माझा मालक आहे त्या देवाला मी सांगेल आणि माझ्या आईला वाचवेल असा गरुड म्हणत होता पण त्या गरुडाला सुद्धा सांगितलं अरे ऐकणारे गरुडा अरे तुझ्या आईचं काय सांगतोय मरण वाचवायला त्या देवाच्या आई बापाला मरण चुकलं नाही तर तुझ्या आई बापाला काय मरण चुकणार आहे मग काळाला काही सुद्धा कळत नाही काळ हा काय असतो काळाला कुणाची आई कळत नाही कुणाची पत्नी कळत नाही कुणाची बहीण कळत नाही जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मरावं लागतं गऱ्या गरुडाच्या आईला सुद्धा मरावं लागलं मग मरणानं माणसाला घाबरायचं नाही मरण हे मरण असतं मग जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मरावं लागतं माणूस किती जरी म्हटला ना मला मरायचं नाही तरी पण मरावं मात्र निश्चित लागतं की नाही मग गरीबाला सुद्धा मरावं लागतं श्रीमंताला सुद्धा मरावं लागतं बंगल्यात राहणाऱ्या अधिकाऱ्याला सुद्धा मरावं लागतं रस्त्यावरती झोपणाऱ्या भिकाऱ्याला सुद्धा मरावं लागतं साधू संतांना सुद्धा मरावं लागतं देवाला सुद्धा तुम्ही म्हणाल ताई एक तर तुम्ही महाराज नाही तर आम्ही माणसं नाही गड्या ज्या देवानं तुम्हा आम्हाला इथं जन्माला घातलं त्या देवाला मरावं लागतं काय तो देव तुम्हा आम्हाला चालायला बोलायला हलायला डोलायला बघायला ऐकायला शिकवतो तो जगाचा बाप आहे गड्या मग त्या देवानं देवाला कसं मरावं लागल तुम्ही म्हणचाल की नाही देवाला मरावं लागतं का लागतं का मरावं देवाला सुद्धा मरावं लागतं विचार करा गड्या तीन देव आहेत राम कृष्ण हरी किती देव तीन देव तिन्ही देव वेगळे का राम कृष्ण हरी एक का वेगळे राम वेगळा कृष्ण वेगळा आणि हरी वेगळा तिन्ही देव वेगळे ना कुशाल माना हलवताय हो करताय तिन्ही देव वेगळे नाही तिन्ही देव एकच आहेत द्वापारी युगामध्ये कुणाचा अवतार आ कलियुगामध्ये त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग माहितीये ना तुम्हाला त्रेतायुगामध्ये प्रभू श्री रामचंद्र का श्री कृष्ण भगवान परमात्मा बोला बोला ना मुके का तुम्ही सगळे मुके त्रेतायुगामध्ये प्रभू श्री रामचंद्र द्वापर युगामध्ये श्री कृष्ण भगवान परमात्मा आणि कलियुगामध्ये पंढरीचा पांडुरंग परमात्मा तिन्ही देव वेगळे नाही तिन्ही देव एकच आहेत राम कृष्ण हरी तिन्ही देव वेगळे नाहीत रामच कृष्ण आहे कृष्णच हरे अरे तुम्ही माझ्या प्रभू श्री रामचंद्राची भक्ती केली तरी पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचते तुम्ही पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची जरी भक्ती केली ना
तरी पण माझ्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचते. तिन्ही देव वेगळे नाहीत तर तिन्ही देव एकच आहेत, पण हे आपल्याला कळत नाही बाबा. अरे जाग व्हा रे जाग व्हा, तुम्हाला हे कळत नाही. संसारामध्ये सगळेजण झोपलेलो आहे. संसार एवढा दुःखाचा आहे, एवढा दुःखाचा आहे. इथं तुम्ही कितीही सुख मागितलं तर संसारामध्ये सुख भेटणार नाही, कारण संसारा व्यवहारच दुःखाचा आहे. मग पूर्वी वासुदेव यायचा, कधी यायचा? दुपारी 2 वाजता. कधी यायचा? आधीच मी बहिरे आहे, मला ऐकायचं कमी आहे. बहिरेला काय सांगितलेलं काहीच कळत नाही. बहिरं ते बहिरच असतं. एक दिवशी झालं काय, दोघ जण बहीण भाऊ होते आणि बहीण होती बहिरी, पण बहीण लई इंग्लिश बोलायची, लई हुशार होती. मग भाऊ तिथं गेला आणि भाऊ म्हटला, काय गताई तुला लईच इंग्लिश येतं? हे म्हटली, हा मला इंग्लिश येतं, ऐकायचं जरा कमी होतं. बहिरी होती ती, पण म्हटली, हा मला खूप इंग्लिश बोलता येतं. मग भाऊ बी हुशार होता. भाऊ म्हटला, ताई तू बहिरी आहे ना? ही म्हटली, हा मी बहिरीच आहे बाबा, पण थोडं थोडं ऐकायला येतं. मग तो म्हटला, ताई मला एक प्रश्न विचारायचा आहे, तू खूप इंग्लिश शिकले, तू खूप हुशार आहे, मग मला सांग बरं ताई बहिरेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? आता ती ताई पण अति हुशार, ताई कशी करते? काय सांगू दादा तुला, बहिरेला इंग्लिशमध्ये काय का म्हणाय, त्याला कुठं ऐकायला येतं? कळ त्यालाच कळालं, बहिरेला कुठं ऐकायला येतं का काय बोललं तरी, म्हणजे अति हुशार. मग ऐका, बहिरेला ऐकायला येत नाही, म्हणजे मी बहिरी आहे तुम्हाला म्हणायची, अजिबात मी बहिरी नाही. गैरसमज करूनच घेऊ नका, तुम्ही मला बोलावं म्हणून फक्त मी बहिरी आहे म्हटले. मग वासुदेव कधी यायचा? आ पहाटे पहाटे यायचा. कशा करता? आपल्याला उठवण्याकरता, जागवण्याकरता यायचा. उठा जागे वारे काका, स्मरण करा पंढरी नाता, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माचा. विको विको काका के वारे काका, स्मरण करा पंढरी नाता, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा आपल्याला काय सांगितलं? उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरी नाता, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माचा. धनदारा पुत्र जन बंधु सोय रे पिशून, सर्व महात्म्यांनी काय केलं? उठायला सांगितलं, जाग व्हायला सांगितलं. तुम्ही आम्ही सगळेजण झोपलोय,
तुम्ही मला चालताय तुम्हाला काही वेट बीड लागले की काही. ह्या शिंदे परिवारानं आपली गेलेली आई आहे त्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त आपल्या शेजारच्याच आपल्याच तालुक्यातल्या आपल्या शेजारच्याच गावच्या आरतीताईचं कीर्तन ठेवलंय. आपल्या पुरी मुलीसारखी मुलगी आहे म्हणून तिच्या कीर्तनाला आम्ही आलोय. या शिंदे परिवाराच्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त आम्ही कीर्तनाला आलोय इथं आलोय. तुम्ही कुशाल झोपलोय म्हणताय तुम्हाला काही वेट बीड लागलंय की काय. नायकाकडे ऐका तुम्ही झोपलाय कुठं. संसार रूपी मार्गामध्ये तुम्हाला जाग कुठं व्हायला सांगितलंय परमार्थ रूपी मार्गामध्ये. मग जाग व्हायचं गड्या कारण या संसारामध्ये तुमचं पोट भरणार नाही. संसार कितीही सुखाचा वाटला तर तिथं तुम्हाला सुख समाधान मिळणार नाही. मग ऐका जन्माला आल्यानंतर माणसाची अनेक नाती निर्माण होत असतात. एखादी स्त्री किंवा एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जन्माला आल्यानंतर बघा विचार करा माणूस जन्माला आल्यानंतर एखादी मुलगी जन्माला आली तेव्हा ती कुणाची तरी मुलगी झाली कुणाची तरी बहीण झाली कुणाची तरी मैत्रीण झाली कुणाची तरी पत्नी झाली कुणाची तरी मावशी झाली कुणाची तरी काकी झाली कुणाची तरी आत्या झाली कुणाची तरी मामी झाली कुणाची तरी आई झाली कुणाची तरी आजी झाली. विचार करा गड्या किती नात्यांचा सहवास तिनं करावा. सगळी नाती निर्माण होतात. एक एक स्त्री एक बाई एक मुलगी जन्माला आल्यानंतर तिची किती नाती निर्माण होतात. ती जन्माला आली तेव्हा कुणाची तरी ती काय झाली मुलगी झाली. किती मुलीचं आयुष्य आयुष्यात मुलीच्या मला खरंच कधी कधी मुलीच्या जन्माचं वाईट वाटतं कधीतरी वाईट वाटतं. किती हो किती तिनं सहन करावं बापाचं ऐकावं आईचं ऐकावं. अरे जोपर्यंत लहान असते तोपर्यंत आई बापाच्या दब्यावामध्ये राहावं लागतं. ज्यावेळेस मोठी होते नांदायला जाते त्यावेळेस सासू सासरे नवरा सांगेल तसं तिला राहावं लागतं. आणि आयुष्य मात्र तिचं असतं पण जगावं मात्र तुमच्या मर्जीनं लागतं. विचार करा ना गड्या काय मुलीचं आयुष्य असतं. कधी कधी मुलगी मुलीच्या जन्माचं वाईट वाटतं. बापाने सांगावं हे करू नको आईने सांगावं ते करू नको. बाप आई बाप लग्न होईपर्यंत आई बापाच्या दबाव्यामध्ये त्या मुलीला राहावं लागतं. आणि एकदा का लग्न झालं की सासून वाईट बोलावं नवऱ्यानं वाईट बोलावं सासऱ्यानं तिला जाच करावा. म्हणजे सगळं तिच्या आयुष्यामध्ये दुःखच असतं ना उघड्या किती वाईट असतं. लग्न झाल्यानंतर सुद्धा तिचं कोणीच ऐकत नाही. तिला वाटतं आता मला चांगले दिवस येतील. एवढ्या दिवस आई बापाच्या दबावामध्ये राहिले आता लग्न झालंय गड्या आता माझा नवरा माझा ऐकेल. पण इथं उलटं होत असतं. सासू त्रास करते सासरा त्रास करतो आणि नवराही तिच्या मनाजोगं तिला काहीच करू देत नाही. तिला फक्त चूल आणि मूल एवढंच अपेक्षित ठेवतो. एवढं एवढा त्रास स्त्रीच्या जन्माला असतो कधी कधी. पण ऐका स्त्री काही सामान्य नाही. अरे काय करू शकते एखादी स्त्री विचार करा गड्या. अरे छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य निर्माण करणारी स्त्री राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब ही काही सामान्य नव्हती. अरे काय असते स्त्री काय असते बाई. ऐका गड्या ऐका स्त्रियांना चूल आणि मूल एवढंच नाही तर स्त्रियांना सुद्धा शिक्षण घेता यावं. स्त्रियांना सुद्धा डॉक्टर होता यावं इंजिनियर होता यावं वकील होता यावं यासाठी शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून देणारी माझी सावित्रीबाई महात्मा फुले ती होती एक स्त्री. तिच्यामध्ये ते सामर्थ्य होतं तिच्यामध्ये ही ताकद होती. अरे चारही लेकरांची तिन्ही भावंडाची आई निघून गेल्यानंतर तिघांचीही आई होण्याचं काम सगळ्यात लहान बहिणीनं केलं ना ती माझी आदिशक्ती मुक्ताबाई ती होती एक स्त्री. एक स्त्री काय करू शकते तिचा अधिकार फार मोठा असतो. पण कधी कधी वाईट वाटतं की आपण स्त्रीला कमी समजतो. ती किती किती गोष्टी आपल्या सांभाळत असते विचार करा. तिच्यासारखं या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणीच नाही. स्त्री खूप खूप अधिकार संपन्न आहे तिचा अधिकार फार मोठा आहे. तिनं विचार केला ना ते सगळं करू शकते. पण तुम्ही तिला काही करू देत नाही. एका स्त्रीचा अधिकार फार मोठा असतो. मग या सगळ्या नात्यांचा विचार करा. ती मुलगी असते मुलीला दबाव्यामध्ये राहावं लागतं. लग्न झाल्यानंतर कोणाची तरी पत्नी होते पत्नी झाल्यानंतर नवरा सांगेल तसं तिला ऐकावं लागतं. आणि नंतर लग्न झाल्यानंतर मुलं बालं होतात. मुलं झाल्यानंतर ती मुलंसुद्धा काय करतात तर आपल्या आईलाच गप करतात. आईचं सुद्धा ऐकत नाही. तिच्या जीवनाला खरं काय अर्थच राहत नाही गड्या. काय हो तिनं जगायचं नेमकं कोणासाठी असतं. पण ती कुणाला सगळ्यांना सांभाळते की नाही. स्त्री सगळ्या गोष्टी सांभाळू शकते का नाही सांभाळते का नाही. ती सगळं सांभाळते. तुमचं घर सांभाळते तुमच्या आई वडिलांना सांभाळते सासूला सांभाळते सासऱ्याला सांभाळते तुमच्या मुलांना सांभाळते. तुमचं सगळं संसार कोण सांभाळते ती बाई ती स्त्री सांभाळते का नाही. ती सगळं सांभाळू शकते. पण एक गोष्ट मात्र स्त्री बाई कधीच सांभाळू शकत नाही ती कोणती तुम्हाला माहित आहे का कोणती. ती सगळं सांभाळते. तुमचं घर सांभाळते सासूला सांभाळते सासऱ्याला सांभाळते नवऱ्याला सांभाळते तुमच्या मुलाबाळांना सांभाळते सगळ्या गोष्टी सांभाळते. पण एक गोष्ट मात्र ती कधीच सांभाळत नाही ती म्हणजे बाईचं तोंड. ती कधीच ती सांभाळू शकत नाही. ती बोलणार म्हणजे बोलणारच. तिला गप्पच म्हटलं ना हा अजिबात गप बसणार नाही. बाईचं तोंड कधी शांत बसणार नाही. ती कधी तोंड सांभाळणार नाही. बाकी सगळ्या गोष्टी सांभाळणार गड्या. मग ऐका तिचा अधिकार फार मोठा असतो. आपल्याला आई कळाली पाहिजे. मग जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मरावं लागतं. मी मग असे तुम्हाला सांगितलं तुम्ही माझ्यासोबत बोलत चला. गरीबाला सुद्धा
बोला बोला मरावं लागतं एवढं म्हणा. गरीबाला सुद्धा, श्रीमंताला सुद्धा, बंगल्यात राहणाऱ्या अधिकाऱ्याला सुद्धा, रस्त्यावरती झोपणाऱ्या भिकाऱ्याला सुद्धा, साधू संतांना सुद्धा, माणसाला सुद्धा आणि देवाला सुद्धा सगळ्यांनाच मरावं लागतं का नाही. मरण हे कधी एकेकाळी कुणाला तरुणपणामध्ये मरावं लागतं, कधी एकेकाळी कुणाला म्हातारपणामध्ये मरावं लागतं. तीन अवस्था असतात, तिन्ही अवस्थेमध्ये कधी का होईना माणसाला मरावं लागतं. मग तरुणपणामध्ये कधी कुणाला मरावं लागतं, कधी कुणाला जन्माला आलेला सुद्धा, काही लोक मरतात की नाही जन्माला आलेल्या सुद्धा, लगेच लेकरं मरतात. म्हणजे काही मरण हे मरण असतं, तिथं कधी वेळ काळ कोणच पाहत नाही. वेळ ही वेळ असते, वेळ बघा कधी चांगली असते तर कधी वाईट असते. आज ना उद्या वेळ बदलत असते, कारण ती वेळच असते. वेळ कशी असते बघा तुम्ही, कधी वाईट तर कधी चांगली असते. आज ना उद्या नक्कीच बदलत असते, कारण ती काय असते, वेळ असते. वेळ माणसाची निश्चित बदलत असते. मग माणसाला वाटतं ना चांगली वेळ यावी, तर माणसानं चांगलं काम केलं पाहिजे, चांगलं कार्य केलं पाहिजे, तर चांगली वेळ येत असते. माणसाला हे कळत नाही, जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जावं लागतं, मरावं लागतं. मग मरणाला माणसानं घाबरायचं नाही. देवाला सुद्धा मरावं लागलं, साधू संतांना सुद्धा मरावं लागलं. साधू संत सुद्धा मरणाला घाबरले नाहीत. मग तुम्ही आम्ही का मरणाला घाबरायचं? तुम्हा आम्हाला मरण चुकणार आहे का? देवाला चुकलं नाही तर तुम्हा आम्हाला चुकणार आहे का? चुकणारच नाही. मग मेल्यानंतर माणसानं स्वर्गात जावं, नरखाला जावं का, वैकुंठाला जावं? बसलेले तुम्हाला कुठं जावं वाटतं? स्वर्गात जावं वाटतं, नरकात जावं वाटतं का, वैकुंठाला जावं वाटतं? आ कुठं जायचंय? जायचंय कुठं नेमकं तुम्हाला? स्वर्गात जायचंय का? चला आपण स्वर्गात जाऊ. पण स्वर्गात जाण्यासाठी काय करावं लागतं गड्या? पुण्य करावं लागतं. तुम्ही आम्ही करतो का? अय बसलेले करतो का? पण करतो ही आपण थोडं पुण्य, करतो ही सगळंच पाप करत नाही. बरं केलं ही थोडं पुण्य आणि गेलो ही स्वर्गात. पण स्वर्गात गेलो, थोडं पुण्य केलं, तेवढं पुण्य संपल्यानंतर परत कुठं यायचंय? खाली यायचंय का नाही? मग विचार करा गड्या, वर जायचं पुन्हा खाली यायचंय, मग जायचंच कशाला गड्या? वर जायचं परत खाली यायचंय, एवढं करण्यासाठी आपला हा जन्म आहे का? मग स्वर्गात आपण जाणार नाही, आपल्याला वैकुंठाला जायचं का? तू कोपराय कुठे गेले? वैकुंठाला गेले. वैकुंठाला जाण्यासाठी काय करावं लागतं? आ तप करावं लागतं. तुम्ही आम्ही करतो का? अरे दोन तास इथं फुकट कीर्तनाला कोणी येऊन बसत नाही. आणि तप, ध्यान, नामस्मरण कधी कुणी करावं? म्हणजे आपण तप करत नाही, ध्यान करत नाही, नामस्मरण करत नाही, म्हणजे आपण वैकुंठाला सुद्धा जात नाही. मग आपण नरकात जातोय का? नरकात जायचं का आपल्याला? आ जाईल का आपण नरकात? जायचं का आपल्याला नरकात? नरकात जाण्यासाठी काय करावं लागतं? बोला बोला ना, काय करावं लागतं? पाप करावं लागतं. तुम्ही आम्ही करतो का पाप? हा माणूस लई पापी आहे, करतो का तुम्ही आम्ही पाप? हा पाप आपण करतो एवढं निश्चित आहे गड्या. तुम्ही ही पाप करता, मी ही पाप करते, पण आपण सगळंच पाप करत नाही. आपण जेवढं पाप करू तेवढं पुण्य सुद्धा करतो. पण नुसतंच माणसाचं पाप असेल तर माणूस कुठं जातो? नरकात जातो. मग आपण नुसतं पाप करत नाही, आपण थोडं का होई नाही पुण्य तरी करतो, चांगलं काम ही करतो. मग थोडं जरी पुण्य केलं तरी आपण नरकात जात
नाही, नुसतं पाप केलं तर नरकात जातो. मग तुम्ही म्हणचाल ताई स्वर्गात जायचं नाही, वैकुंठाला जायचं नाही, नरकात जायचं नाही, मग जायचंय तरी कुठं गड्या? ऐका गडे ऐका, आपल्याला स्वर्गातही जाता येणार नाही, वैकुंठालाही जाता येणार नाही, आणि आपल्याला नरकातही जाता येणार नाही. अरे कधी एकेकाळी तो काळ येणार आहे आणि आपल्याला त्या काळासोबत जावं लागणार आहे, दुसरं आपल्याला कुठं जावं लागणार नाही. स्वर्ग नाही, वैकुंठ नाही, नरक नाही ना काही सुद्धा नाही, फक्त आणि फक्त तो काळ आहे, त्या काळासोबत तुम्हाला आम्हाला जावं लागणार आहे. माणसानं काळाला मरणाला घाबरायचं नाही. आई काय असते, या जगाच्या पाठीवरती प्रेम करणारी अनेक लोक भेटतील, पण आईसारखं प्रेम करणारं तुम्हाला या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणीच भेटणार नाही. अरे विचार करा गड्या, कधी कधी आश्चर्य वाटतं, कधी कधी वाईट वाटतं, लेकरांना आपल्या आई वडिलांचं प्रेम कळत नाही, आई वडील काय असतात ते कळत नाही, निघून गेल्यानंतर आई वडिलांची किंमत कळते. पण ऐका गडे ऐका, अरे ती जन्माला आल्यापासून ती मरेपर्यंत, आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जी आपल्यावरती प्रेम करते ना, तिचं नाव आई असतं गड्या, ती आई असते. या जगाच्या पाठीवरती सगळी नाती बदलतात, सगळी लोक बदलतात, एकमेव आई हा आई आहे. ती आई कधीच बदलत नाही, तिचं नातं कधीच बदलत नाही, ती आपली आई असते. आईला कितीही वाईट बोला, आईला कितीही त्रास द्या, पण आई लेकराच्या हिताचाच विचार करत असते ना, ती आपली माय असते, ती आपली आई असते. तुकोबाराय म्हणतात, बाबा आईला कितीही त्रास द्या, आईला कितीही वाईट बोला, अरे आईच्या कंबरट्यामध्ये लाज जरी तुम्ही घातली ना, आई बदल्यात लेकराच्या हिताचा विचार करत असते. लेकराचे हित वाहे माऊलीचे. लेकराबद्दल प्रेम असतं, लेकराबद्दल प्रीत असते. आईला कितीही वाईट बोला, आई लेकराच्या हिताचा विचार करत असते, ती आपली माय असते. ऐका गडे ऐका, अरे ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा मावळलेला दिसेल, पण माती आड गेलेली तुमची आई तुम्हाला एकदा गेली की दिसणार नाही गड्या. विचार करा, आज आपण इथं जमलोय ना, विचार करा या परिवाराकडे बघा, या शिंदे परिवारानं आज जर विचार केला ना, आपली ही गेलेली आई आहे त्या आईला पाहावं, या विचार केला या चारही लेकरांनी, त्या नवनाथ दादानी, त्या संतोष दादानी, त्या उज्ज्वला ताईनं, त्या सुशीला ताईनं, या चारही लेकरांनी आज विचार केला ना गड्या, आपल्या आईला पाहावं, आई जवळ जावं. ही चार लेकर त्या आईला पाहू शकणार नाहीत गड्या, त्या आई जवळ जाऊ शकणार नाहीत. अरे बघतीलही फोटो मध्ये, ते फोटो जवळ जातीलही आई करून, आई म्हणून हाकही मारतील, पण त्या लेकरांना, त्या चारही मुलांना त्या फोटो म्हणून आव नाही ऐकू येणार, आवाज नाही ऐकू येणार. ही चार लेकर त्या आईला कितीही हाका मारू द्या, पण ती हाक ह्या गेलेल्या आईला नाही ऐकू येणार. कारण एकदा माणसं निघून जातात, पण आठवणी मात्र कायम त्यांच्या राहत असतात. ऐकागडे ऐका, अरे काय असते रे आई, आईची किंमत आहे तोपर्यंत कळत नाही, आणि आई गेल्यानंतर किंमत कळल्याशिवाय राहत नाही. या जगाच्या पाठीवरती निस्वार्थी प्रेम करणारं जर कोण असेल ना, तर ती आपली आई असते. आई सबसे बड़ी है मां, पगले सबसे बड़ी है मां, सबसे बड़ी है मां, पगले सबसे बड़ी, सबसे बड़ी है मां, सबसे बड़ी है मां,
मोठं कोणीच नाही गड्या. ऐका गड्या ऐका, कोण सगळ्यात मोठे? अरे ज्याच्या घरामध्ये आई सुखी आहे ना तो सगळ्यात मोठा माणूस आहे, आणि ज्याच्या घरामध्ये बाप सुखी आहे ना तो सगळ्यात मोठा माणूस आहे. सगळ्यात मोठं कुणाला म्हणायचं, सगळ्यात श्रीमंत कुणाला म्हणायचं? ज्याच्या घरात जन्म देणारी आई आणि आयुष्यभर आपल्यासाठी कष्ट करणारा बाप सुखी समाधानी आनंदी आहेत ना, तो सगळ्यात मोठा आणि सगळ्यात श्रीमंत मनुष्य आहे. तो सगळ्यात श्रीमंत आहे त्याला म्हणायचं असतं. आपण कुणालाही मोठं म्हणतो, ऐका, आईचा अधिकार, आईची किंमत काय असते, आई काय असते, आईचा अधिकार किती मोठा असतो, आई आपल्या लेकराच्या हिताचा किती विचार करते. एक दिवशी व्हावं असं एक लहानसं लेकरू होतं. त्या लेकराची आई मेल्यानंतर त्या लेकरानं आईसोबत मरण्याची इच्छा निर्माण करावी. आईचा अधिकार एवढा मोठा, आईला कितीही त्रास द्या, आई लेकराच्या हिताचा विचार करते. आपल्याला कधीच चांगली सवय लागत नाही, आपल्याला वाईट सवय लागत असते. ज्या वेळेस मुलाचं लग्न होत नाही, लहान लेकरू असतं, लेकरू मोठं झाल्यानंतर असं वाटतं लेकरू आपला ऐकत नाही, लेकरू फिरतंय, लेकरू वाईट करतंय, असं आई वडिलांना वाटतं. म्हणून आई वडील काय करतात, लेकराचं लग्न लावून देतात. आई वडिलांना वाटतं घरामध्ये सून आली की आपलं लेकरू काय करेल, आपल्याला सांभाळेल, आपलं ऐकेल, बायकोच ऐकेल, असं आई वडिलांना वाटतं. तरीही लेकरू जास्त बिघडतं, लेकरू आई वडिलांना सांभाळत नाहीत. आजकाल असं होतं की आपल्या बायकोच ऐकून मुलं आपल्या आई वडिलांना घराबाहेर काढतात. पण हे पाप कधीच करू नका गड्या. ऐका गड्या ऐका, अरे ऐका, आयुष्यभर साथ देणारी जरी तुमची बायको असेल ना, तरी पण हे आयुष्य देणारे मात्र आपले आई बाप आहेत गड्या. हे कधीच विसरू नका. आई वडील काय करत नाही तो आपल्यासाठी, आई अक्काक जीवन आपल्यासाठी जाते, पण ती आईची किंमत आपल्याला कळत नाही. गेल्यावरती आई आई करून आपण रडत बसतो, अरे जिवंतपणी कधी केली नाही सेवा, आणि मेल्यावरती म्हणतो देवा देवा, बुंदी लाडूचे जेवू घालशील लोकांना म्हणशी जेवा जेवा, याला काय अर्थ नाही गड्या. आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा, आहे तोपर्यंत त्यांचा मान सन्मान करा, आहे तोपर्यंत त्यांना चांगलं बोला. आई वडिलांना कितीही त्रास द्या, आई वडील बदल्यात लेकराला आशीर्वाद देतात, ते आई वडील असतात. लेकराचं लग्न झालं, मुलानं बाप मेल्यानंतर आईला वृद्धाश्रमामध्ये ठेवलं, आई वृद्धाश्रमामध्ये राहायला लागली. एक दिवस असं व्हावं ती आई प्रचंड आजारी पडावी, आणि आई आजारी पडल्यानंतर त्या आईनं सांगितलं, ऐकाना साहेब, माझ्या लेकराला, माझ्या बाळाला कॉल करा, माझ्या लेकराला सांगा तुझी आई मृत्यू पावणार आहे, तुझ्या आईचा अंत काय जवळ आला आहे, असं त्या आईनं सांगितलं. आई ढसा ढसा रडत होती, त्या लेकराला कॉल केला, लेकराला सांगितलं, ऐका ऐका दादा, तुमची आई खूप आजारी आहे, तुमच्या आईला दवाखान्यात न्यावं लागेल, तुमची आई तुम्हाला सोडून जाणार आहे, जग सोडून जाणार आहे, असं लेकराला कळालं. लेकरू पळत पळत वृद्धाश्रमामध्ये गेलं, लेकरानं पाहावं, लेकरानं आई जवळ जावं, आईच्या तोंडावरून हात फिरवावा, आई आई सांग ना घाई तुला काय झालं. त्यावेळेस आईनं सांगितलं, दादा दादा ऐकणार रे बाळा, आता मला हे जग सोडून जावं लागणार आहे, माझा अंत काळ जवळ आलाय, मला मरावं लागणार आहे. त्यावेळेस त्या लेकरानं सांगितलं, आई आई म्हटले नाही की त्याच्यातून मच्छर येत आहेत, मला चावतायत दादा, मला त्रास होतोय, असं कधीच बोलली नाही आई. आई तू आता मरायचं म्हणते, सांग ना गाई तुला मरायचंय ना आई, मग वृद्धाश्रमाच्या खिडक्यांना जाळ्या का बसवायला सांगते. त्यावेळेस त्या आईनं सांगितलं, ऐकणारे दादा, मला मच्छर चावले, हा त्रास मला सहन झाला रे, पण खिडक्या बसवायला लावते याच्या पाठीमागचं कारण एकच आहे, आई सांग ना, सांग ना आई काय कारण आहे. त्यावेळेस त्या आईनं सांगितलं, दादा अरे खिडक्यामधून मच्छर बरेच येतात, ते मच्छर येतात मला चावतात, मला चावलेले मच्छर मी सहन केले, मला झालेला त्रास मी सहन केला, पण ऐकणारे दादा कधी एकेकाळी तो दिवस येईल, तो वेळ येईल, ती काळ तो काळ येईल, तू जसं मला वृद्ध आश्रमामध्ये टाकलं ना, तसा तुझा मुलगा, तुझं लेकरू सुद्धा मोठा होईल, त्याचं लग्न होईल, आणि तुझं लेकरू सुद्धा तुला असंच वृद्धाश्रमामध्ये आणून टाकेल, आणि तुला वृद्धाश्रमामध्ये आणून टाकल्यानंतर तूही माझ्यासारखा इथं असाच राहशील, आणि खिडक्यांमधून मच्छर येतील आणि तुला चावतील. दादा दादा ऐकणारे दादा, ते चावलेले मच्छर तुला सहन नाही होणार गड्या, म्हणून मी खिडक्यांना जाळ्या बसवायला लावते, विचार करा गड्या. अरे आई मरायचं म्हणते, आईचा अंत काय जवळ आला म्हणते, तरी पण आई आपल्या लेकराच्या सुखाचा विचार करते ना गड्या, ती आपली आई असते. आईची किंमत आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्यावरती किंमत कळल्याशिवाय राहत नाही. ते लेकरू आई जाताना म्हणतं, आई सांग ना गाई मला सोडून कशाला ग जाते आई तू, कशाला गेली आई तू स्वर्गाला, ओ कोण सोडून तू जाया बाळाला, ओ कशाला गेली आई तू स्वर्गाला, ओ कोण वागविल तुझ्या बाळाला. ऐका ऐका, बसलेले जरा जाणीवपूर्वक लक्ष देऊन ऐका. आज
आमच्या शिंदे परिवाराची माय शिंदे परिवाराची आई पोरक करून या परिवाराला सोडून निघून गेली. या चारही लेकरांनी त्या नवनाथ दादानी त्या संतोष दादानी त्या उज्ज्वला ताईना त्या सुशीला ताईना त्या चारही लेकरांनी म्हणावं आई आई सांग ना गाई आम्हाला सोडून आम्हाला पोरक करून का कर निघून गेली आई काय काय चुकलं होतं का आमचं आई आजच्या शिंदे परिवाराला पोरक करून निघून गेली गा आई ही आई सुद्धा या शिंदे परिवाराची आई सुद्धा या शिंदे परिवाराला सोडून या लेकरांना पोरक करून निघून गेली आई ती आई स्वर्गाला गेल्यानंतर या लेकरांना सुद्धा वाईट वाटत असेल त्या नवनाथ दादाला त्या संतोष दादाला त्या उज्ज्वला ताईला त्या सुशीला ताईला सुद्धा त्या आईनं काय केलं असेल हो आई 9 महिने 9 दिवस आपल्या लेकरांना उदरामध्ये वाढवते साठवते आज त्या लेकरांना आपल्या आईची आठवण झाली असेल अरे जिना रक्ताचं दूध करून भाजलं ती आई आज आपल्याला दिसणार नाही त्या लेकरांना किती वाईट वाटत असेल अरे लेकर कितीही मोठी झाली ना बदल्यात आईच्या प्रेमाची अपेक्षाच राहत असते त्या लेकरांना वाटतं आपल्या आईनं आपल्यावरती प्रेम करावं आज त्या लेकरांना आठवत असेल ती आई त्या लेकरांना भाव वाटत असेल त्या आईला पण त्या लेकरांना ती आई ती माय दिसणार नाही कारण ती निघून गेली माणसं निघून जातात पण आठवणी मात्र कायम राहतात अरे ती आई जरी स्वर्गाला निघून गेली असले ना तरी पण या आईनं यांच्यासाठी काय केलं असेल हो आई काय करते लेकरासाठी 9 महिने 9 दिवसांची वारी कशी गेली संकट मजला आले असता पदराला धरून नेली सोडून गेली तुझ्या या लडक्याला कशाला गेली आई तू तर परिवारातल्या त्या लेकरांनी सुद्धा म्हणावं कशाला गेली आई तू स्वर्गाला ओ कोण वागेल तुझ्या या बाळाला कशाला गेली आई तू स्वर्गाला ओ कोण वागेल तुझ्या या बाळाला या चारही लेकरांना 9 महिने 9 दिवस त्या आईनं उदरामध्ये सांभाळ असेल वाढवलं असेल त्या नवनाथ दादानी त्या संतोष दादानी त्या उज्ज्वला ताईनं त्या सुशीला ताईनं सुद्धा म्हणावं 9 महिने 9 दिवसांची वारी कशी गेली संकट मजला आले असता पदराला धरून नेली सोडून गेली तुझ्या या लडक्याला ओ कोण वागेल तुझ्या या बाळा आई निघून गेली आज यांना वाईट वाटत असेल आईनं या परिवाराला पोरकं करावं आणि आई या परिवाराला निघून जावी पण ऐका मरणाचं दुःख वाटायचं नाही जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जावं लागतं प्रत्येकाला मरावं लागतं त्या आईची सुद्धा जाताना इच्छा असेल गड्या जसे तुका पराय म्हणतात ना बाबा आम्ही जातो तुम्ही रूपा असू द्यावी तसं ह्या आईनं म्हणावं बाळा ऐका ना ऐका रे दादानो मी जाणार आहे गड्या तुमचा बाप तुम्हाला सोडून निघून गेला पण तुम्ही चौघ जण राहिलेल्या चल ना त्या चौघांनी काय करायचं दादा कधी एकेकाळी तुमची उज्ज्वला ताई आली तुमची सुशीला ताई आली तर त्या ताईंना साडी चोई करा दीपवाईच्या सणाला रक्षाबंधनला त्या ताईंना साडी चोई करा ऐका रे त्यांची माय बाप निघून गेल्यानंतर त्यांचं माहेरामध्ये कोण राहत नाही पण दादा मी तुम्हाला चांगले संस्कार दिलेत तुम्हाला चांगलं लहानाचं मोठं केलंय शिकवलंय तुम्हाला एवढं सगळं कमवून ठेवलंय ना कधी तुमची ताई कधी तुमच्या ताया घरी आल्या ना त्यांना साडी चोरी करा त्यांचा मान सन्मान करा त्यांना इथं आल्यानंतर आमच्या प्रेमाची अपेक्षा वाटणार नाही आम्ही जाणार आहे बाबा पण आम्ही गेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहा चांगलं राहा आणि आम्ही गेल्यानंतर तुम्ही जर चांगलं राहिला ना तर आमच्या देहाला मुक्ती मोक्ष निश्चित मिळेल ह्या आईला सुद्धा असंच वाटलं असेल आईनं सुद्धा असाच विचार केला असेल कारण माणसं निघून जातात आणि माणसांच्या आठवणी मात्र कायम राहतात तू को बराय म्हणतात बाबा आम्ही जाणार आहे पण तुम्ही काय करावं एकमेकांवरती कृपा असू द्यावी तशी आईला सुद्धा वाटत असेल मी पण जाणार आहे गड्या मी सगळं सोडून जाणार आहे पण तुम्ही पण एकमेकावरती प्रेम करा एकमेकावरती माया करा एकमेकावरती कृपा करा कारण आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी आणि जाताना माणूस काय करतो विनंती करतो की नाही सगळ्यांना मी चाललोय गड्या मी जातो एखादा पाहुणा घरामध्ये आला आला ना पाहुणा पाहुणा आला तर पाहुणा जाताना काय म्हणतो चला जाऊ का आता म्हणतो की नाही म्हणतो ना मग जाताना माणूस काय करतो विनंती करतो जातो म्हणतो की नाही तसं आपणही या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेले पाहुणे गड्या पाहुणे आणि कधी एकेकाळी आपण पाहुणे म्हणून आलोय ना आपल्याला सुद्धा जाताना
पाहुणे म्हणून जातोय म्हणून विनंती करावी लागणार आहे. मग तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. जाताना सुद्धा सगळ्यांना विनंती करत असतो. मी चाललोय बाबा, मी जातो आता. तसं आपल्यालाही इथं पाहुणे म्हणून जन्माला आलोय आणि आपल्याला सुद्धा जाताना विनंती करावी लागणार आहे ना. आपल्याला सुद्धा मरावं लागणार आहे, जावं लागणार आहे. मग माणसांना चांगली सवय असावी. माणसानं खायचं ते खावं, बोलायचं ते बोलावं, राहायचं तसं राहावं, चांगलं वागावं, चांगलं बोलावं का नाही, पण चांगलं खावं. हे शरीर देवाचं मंदिर आहे. यात चपाती भाकरी टाकावी का गोवा गुटखा तांबाखू दारू टाकावी, काय टाकावं? चपाती भाकरी टाकावी ना, आपण टाकतो का चांगलं? एक जण असंच माणूस दारू पिऊन आला आणि दारू पिऊन आल्यानंतर त्याचा मुलगा लहान होता, मुलगा पाचवीला होता, मुलगा शाळेत जात होता, पाचवीला होता. मुलगा बापाजवळ गेला आणि बापाला म्हटला, काय हो बाबा, दररोज दारू पिऊन येता, दारू पिऊन आल्यानंतर आईसोबत भांडण करता, घरामध्ये भांडण होतं. बाबा काय हो, दारू पिता, दारू प्यायची बंद करा. बापानं सांगितलं, दादा एकदा दारू प्यायची सवय लागली ना परत कधी सवय जात नाही. लेकरू म्हटलं, बाबा सवय काय नसते, सवय लागल्यावर जात नाही असं म्हणता तुम्ही. कशाची सवय, सवय म्हणता तुम्ही, काय नसते सवय हो बाबा. बाबा म्हटलं, काय झालं, सवय लागलेली सवय मोडते का एकदा माणसाची? ते लेकरू म्हटलं, बाबा हो सवय लागलेली सुद्धा सवय मोडते. कस काय मोडते? लेकरू म्हटलं, बाबा मी आता पाचवीला गेलो, मी पहिलीपासून एवढा अभ्यास करतोय, पाचवीत आलो, पाच वर्ष झाले मला अभ्यास करतोय, पण अजून पण अभ्यासाची सवय काय लागली नाही. मग तुम्ही दारू पिताय, तुम्हाला कशी दारूची सवय लागली? बाप तसा बेठा, जसा मुलगा बाप असेल तसाच मुलगा पण असणार की नाही? म्हणजे सवय जरी तुम्हाला दारू प्यायची लागली तरी आपण मनात आणलं ना गड्या, ती सवय सुद्धा आपण बंद करू शकतो, पण आपण ते मनात आणत नाही. आपल्याला चांगल्या सवय कळत नाही. ऐका गड्या, ऐका, आपला महाराष्ट्र किती पवित्र आहे. आपल्याला स्वाभिमानानं अभिमानानं सांगता आला पाहिजे किती हा महाराष्ट्र पवित्र आहे. ऐका गड्या, ऐका, चार महापुरुषांनी हा महाराष्ट्र निर्माण केला. एक म्हणजे आनंदीचे ज्ञानोबा, दोन म्हणजे देहूचे तुकोबा, तीन म्हणजे या महाराष्ट्राचे शुभा, आणि चार म्हणजे पंढरीचे विठोबा. या चौघांना हा महाराष्ट्र निर्माण केला आणि त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला. वाजवा त्याकडे, वाजवा. पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यासाठी, माझ्यासाठी वाजवूच नका.
त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यासाठी वाजवा. तुम्ही मी सांगितलं तर काय टाळे वाजवणार नाही. माणसाला कधी चांगलं सांगितलेलं पटतच नाही गड्या. कितीही चांगलं सांगा माणूस चांगलं ऐकतच नाही. माणसाला वाईटच करायची सवय लागलेली असते. कधी माणसाच्या जीवनात सुखही येत असतं, कधी माणसाच्या जीवनात दुःखही येत असतं. कधी माणसाला हरावंही लागतं आणि कधी माणसाला जिंकावंही लागतं. आताच मतदान झालंय, हार जीत तर होतच असते, पण ऐका कोणी जिंकल्यानं कधी सिकंदर होत नसतं आणि कोणी हरल्यानं कधी कुणाचं अस्तित्व संपत नसतं. माणसाच्या जीवनामध्ये हार जीत ही येत असते. ऐका, अरे मतदान जरी झालं, हार जीत जरी झाली ना, तरी सगळ्यांनी एकोप्यानं राहायचं. आपण महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलोय आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला शिकवते सगळ्यांना आनंदी राहायचं, सगळ्यांना एकत्र राहायचं, सगळ्यांनी प्रेमानं राहायचं. हे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि हे आपल्या महाराष्ट्राचे काय आहेत तर संस्कार आहेत गड्या. हे संस्कार आपल्या महाराष्ट्राचे आपल्याला जपता आले पाहिजेत, तर आपला महाराष्ट्र सुधारल्याशिवाय राहणार नाही गड्या. तर महाराष्ट्र सुधारेल. मग जीवनात आनंद कधी असतो, कधी दुःख असतं, कधी हार होत असते, कधी जीत होत असते, पण हे आपल्याला कळत नाही. जीवनामध्ये सुख समाधान माणसाला मिळवायचं असेल तर माणसानं देवाचं नामस्मरण करायचं, देवाची भक्ती करायची, त्याच्याशिवाय जीवनामध्ये सुख समाधान मिळणार नाही गड्या. आई काय असते. एक दिवशी एका बापानं लेकराला विचारलं, दादा ऐकणारे दादा, आई आई निघून गेली, आई तुझी मृत्यू पावली, मी बदल्यात तुला दुसरी आई आणली. पण सांगणारे बाळा, या दोन्ही आईंमध्ये तुला काय फरक वाटतो? त्यावेळेस त्या लेकरानं सांगितलं, बाबा पहिली आई ना खूप खोटारडी होते आणि आताची आई ना खरंच बोलते. बापानं विचारलं, असं का रे दादा? त्यावेळेस त्यानं सांगितलं, बाबा ऐका ना बाबा, पहिली आई मला सांगायची, दादा भांडण करू नको, गावामध्ये फिरू नको, अभ्यास कर, फिरू नको, मी तुला जेवायला देणार नाही, मी तुला शोधून आणणार नाही. आई पहिली असं म्हणायचे, पण तरीही मी गावामध्ये फिरायचो, मी भांडण करायचो, मी खेळायला जायचो, दिवसभर फिरायचो, पण माझी आई मला शोधायला यायचे, गावामध्ये फिरायचे, गावामधून शोधून माझ्या हाताला धरून आणायची, तिच्या हातानं स्वयंपाक करायची, तिच्या हातानं घास भरवायची. ही कोण करायची? तर मेलेली पहिली आई करायची. ती आई खोट बोलायची आणि आताची आई काय खरं बोलते? बाबा ऐका ना, आताची आई सुद्धा तसंच म्हणते. काय म्हणते? फिरू नको, भांडण करू नको, दंगा करू नको, मी तुला जेवायला देणार नाही, उपाशी ठेवेल. मग बाबा गेले 2 दिवस झालं ऑफिसच्या कामासाठी तुम्ही गावी गेलाय, आईनं मला एकही घास जेवायला दिलं नाही. मी गावामध्ये फिरलो, इकडं तिकडं फिरलो म्हणून 2 दिवस झालं उपाशी आहे. ओ बाबा, ही आई खरं बोलते. पहिलं आई काय करायचे? खोटं बोलायचे. त्या लेकराला सुद्धा आईचं प्रेम करावं. अरे आई काय असते, आई निघून गेल्यानंतर आईची किंमत कळते. अरे आज या शिंदे परिवाराला त्या जगाच्या बापाला भंडावं, त्या जगाच्या बापाला म्हणावं, ए देवा देवा सांगणारे देवा, अरे असं म्हणतात या जगाच्या पाठीवरती सगळ्यांचं कल्याण करतो, सगळ्यांचं भलं करतो, पण काय रे आमच्या शिंदे परिवाराचं काय चुकलं होतं? देवा आज या शिंदे परिवाराची आई या शिंदे परिवाराला पोरकं करून सोडून निघून गेली रे देवा. देवा देवा आज आमच्या या शिंदे परिवाराचं तू वैरी झाला रे देवा. सांगणार रे देवा, देवा तुझा माता का रे वैर काय रे, देवा तुझा माता का रे वैर का रे, तुझा माता का रे वैर का रे, देवा तुझा आई वडील असतात, त्यांची लेकरं आमच्या जवळ येतात आणि सांगतात, ताई आमच्या आई बापानं आमच्यासाठी हे केलं, आमच्यासाठी ते केलं. मग अशी मी आल्यानंतर आतमध्ये बसल्यानंतर ह्या गेलेल्या आई असतील ना, त्या आईचा मुलगा मला सांगत होता, ताई आमच्या आईनं खूप हालातनं दिवस काढले, आता कुठं सुखाचे दिवस आले होते आणि आमचा बाप आम्हाला सोडून निघून गेला होता. त्या लेकराचा एवढा मोठा जरी माणूस झाला ना,
तरी पण आई साठी बापा साठी त्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी येत असतं. अक्षरशः त्यांना सांगताना सुद्धा त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. ते सांगत होते, ताई आमची आई आम्हाला सोडून निघून गेली, आज आमच्या आईला आम्हाला पाहता येणार नाही. त्यावेळेस मलाही रडू आलं, मलाही वाईट वाटलं. अरे काय असावं आईचं प्रेम, अरे ज्याला आई नाही ना त्यालाच कळतं आईचं प्रेम. आज चार लेकरांना आईला पाहावं वाटलं तर पाहता येणार नाही. अरे ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. आणि जावाकडे आज या शिंदे परिवारातल्या चारही लेकरांकडे पहा, त्या लेकरांना विचारा कडे विचारा काय असते आईची किंमत, काय असते आई. त्यांना खरंच कळालं असेल आज एवढ्या वर्षामध्ये त्यांना सगळे म्हटले असतील, दादांना रडू नका, बाळांना रडू नका, मी तुमच्या आई सारखी आहे. सगळे म्हटले असतील ना त्या नवनाथ दादाला, त्या संतोष दादाला, त्या उज्ज्वला ताईला, त्या सुशीला ताईला, या चारही लेकरांना सगळेजण म्हटले असतील रे बाळांना नका रे दादांना नका रडू, मी तुमच्या आई सारखी आहे. त्या चार लेकरांना सगळे म्हटले, पण त्या चार लेकरांना या वर्षामध्ये कळालं असेल गड्या, सगळेजण मावशी मामी आत्या काकी म्हणू शकतायत, रडू नका मी तुमच्या आई सारखी आहे. पण त्यांना एवढ्या वर्षात कळालं असेल आई सारखी आहे म्हणू शकतायत, पण आई कोणीच होऊ शकत नाही, आई ती आई असते. अरे किती आईचा अधिकार असावा. या देवाला यांना म्हणावं पाडू नका देवा, देवा सांगणार देवा. अरे नऊ महिने नऊ दिवस ज्या महिने ज्या आईनं उदरामध्ये वाढवलं, अरे काय रे काय पाप केलं होत. बाप आधार असतो तो बाप आम्हाला सोडून गेले, दोन तीन वर्ष झालं निघून गेला होता, आई आधार म्हणून राहिली होती. माईला पण तू नेलं रे देवा, अरे आमचा वैरी झाला देवा, यांना भांडावं असं म्हणतात. तू सगळ्यांचं कल्याण करतो, सगळ्यांचं भलं करतो. अरे त्या पुंडलिकाला सुद्धा न्याय मिळून दिला, आईच्या कंबरट्यामध्ये पुंडलिकानं लाथ घातली होती, त्या पुंडलिकाला सुद्धा न्याय मिळून दिला, पुंडलिकाला सुद्धा अधिकार मिळून दिला. आम्ही तर पुंडलिका इतकं माय बापाचे छळही केले नव्हते. अरे कानोबांना एका वेश्येची मुलगी होती, तिला माहीत नव्हतं तिचा बाप कोण आहे गड्या. कधी एके कानो पात्रा डसा डसा रडावी, गळ्यामध्ये विणा असावा, हातामध्ये चपळे असाव्या, एवढी सुंदर एवढी देखणी एवढी गोरी गोमटी कानो पात्रा तिचं नाव. ऐका त्या लहानशा मुलीला काय करावं या समाजानं, मंदिरात भजन नाही करू द्यावं, मंदिरात नाही येऊ द्यावं, मंदिराच्या बाहेर जायची, देवाला हात जोडायची, देवाला म्हणायची देवा देवा सांगणारे देवा नाही रे देवा माझा बाप कोण आहे मला माहित नाही रे देवा. देवा एका वेश्येच्या पोटी जन्माला आली, यात माझी काय चूक झाली, आजही माझ्या बापाला पाहावं वाटलं तर मला माझा बाप दिसणार नाही रे, माझा बाप कोण आहे मला माहित नाही. असं म्हणतात या जगाच्या पाठीवरती ज्याला आई नाही ना त्याची आई आळंदीचे माऊली महावैष्णव ज्ञानोपारा येत, आणि ज्याला बाप नाही ना त्याचा बाप पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. मग कार्य देवा तुला का बाप का म्हणावं, या परिवारांना देवाला सुद्धा भांडावं आणि देवाला सुद्धा म्हणावं तू जगाचा बाप आहे ना, तरी पण अन्याय अत्याचार कसा केला रे देवा. देवा आता कुठं दुःखाचे दिवस निघून गेले होते, सुखाचे दिवस आले होते, पण देवा परत तो आमचा वैरी झाला ना आम्हाला दुःखाचे डोंगर डावले. दुःखाचे डोंगर दाखविते, दुःखाचे डोंगर दाखविते, दुःखाचे डोंगर दाखविते, बळे बांधवी शिकळ हाती बळे बांधवी निघून गेल्यानंतर काळाची किंमत कळत असते. सर्वांनी समोर सरकून बसा, या या पाठीमागून बसलेल्या लोकांना जागा राहून दे, बसायला या समोर, या समोर सरका पुढं. दादांची इच्छा आहे आईची फुलं साडेबाराला टाकायचे, त्यांच्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त साडेबाराला फुलं टाकायचे, अशी दादांना मला पहिल्यांदा सांगितले, म्हणून सर्वांनी पुढं सरकून बसा. अजून अर्धा तास आहे, अजिबात मागवूनात बसू नका, या समोर, या समोर त्यांना साडेबाराला फुलं टाकायचे, म्हणून या समोर, या समोर सर्वांनी या या. ऐका आपल्याला आहे तोपर्यंत किंमत कळत नाही, गेल्यानंतर किंमत कळल्याशिवाय राहत नाही.
माणूस किती वर्ष जगला, किती वर्ष राहिला याला किंमत नाही, तर माणसानं जगून काय कार्य केलं याला किंमत आहे. ऐका माझ्या माऊली, हा वैष्णव ज्ञानोबरायांचा विचार केला ना गड्या, आजही वाईट वाटतं माझ्या माऊलींचा विचार केल्यानंतर. आई वडिलांना जिवंतपणी देहांत प्रायचित्त घ्यायला लावावं, पण त्याच माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी काय करावं, या ज्या लोकांनी त्रास दिला ना त्याच लोकांच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ माझ्या माऊलींना द्यावा, एवढा अधिकार माझ्या माऊलींचा. अरे खरंच तुम्ही किती वर्ष जगता, किती वर्ष राहता याला किंमत नाही, तर तुम्ही जगून काय कार्य करताना याला किंमत आहे. विचार करा गड्या, माझ्या माऊलींना जगाच्या आई, माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना आईचं प्रेम कळालं नाही, आईचं प्रेम मिळालं नाही, म्हणून माझ्या माऊलींना काय म्हटलं जातं गड्या, माय म्हटलं जातं, माऊली म्हटलं जातं. आपण कुणाला माऊली म्हणतो, कुणाला माय म्हणतो, कुणाला म्हणतो, तर आपण आईला म्हणतो ना, तीच आईची उपमा कुणाला दिली जाते, पुरुष असून सुद्धा आई म्हटलं जातं, कारण माझ्या माऊलींना कळालं आई नसल्याचं दुःख किती असतं. माझ्या माऊलींना पाहिलं, माझ्या माऊलींना त्रास आई नसल्याचा सहन केला, माझ्या माऊलींना कळालं बाबा मला आई नसताना एवढा त्रास मला झाला ना. माझ्या समाजामध्ये असणारी माझी लोक आहेत ना, त्या लोकांना जर आईला पाहावं वाटलं, आईचं प्रेम मिळवावं वाटलं, तर त्यांना कुणाजवळ जावं, आई म्हणून कुणाला हाक मारावी, असा विचार माझ्या माऊलीनं केला, आणि माझ्या माऊलीनं जगाचं आई होण्याचं काम केलं गड्या. एवढा अधिकार माझ्या माऊलींचा आहे, अधिकार फार मोठा आहे माऊलींचा. विचार करा, तुम्हाला जर आईला पाहायचं असेल ना, जा कधीतरी आळंदीला. आळंदीला गेल्यानंतर काय करायचं, इंद्रायणीचं, इंद्रायणीमध्ये आपले हात पाय धुवायचे, शुद्ध होऊन स्वच्छ होऊन यायचं, आणि पुढे आल्यानंतर बघा जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ माझ्या आईच्या दारामध्ये, माझ्या माऊलींच्या दारामध्ये सोन्याचा सुवर्ण पिंपळ आहे, त्या पिंपळाच्या पुढं जायचं, तिथं गेल्यानंतर बघायचं, अरे जगाची आई माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी मातीमध्ये समाधी घेतली. आजही माझ्या माऊलीनं समाधी घेतली असेल ना, तरी पण माझे माऊली जिवंत आहेत गड्या. आजही माझ्या माऊलींचा अधिकार एवढा मोठा आहे. आजही एखादं लेकरू दुःखी असेल, त्या लेकरानं जावं माझ्या आईजवळ, माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांजवळ, त्या लेकरानं आईचं दर्शन घ्यावं, आईच्या त्या समाधीवरती आपलं मस्तक ठेवावं. लेकरू कितीही दुःखी असलं ना, माझी अनाथांची माय विश्व माऊली ज्ञानोबराय त्या लेकराला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही गड्या, असे माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय एवढे अधिकार संपन्न संत आहेत गड्या. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना जरी समाधी घेतली असली ना, तरी पण माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आजही जिवंत आहेत. अरे विचार करा गड्या, तुम्हाला जर खरंच खरंच जर आईला पाहायचं असेल ना, तर कधीतरी जा आळंदीला, आणि आळंदीला गेल्यानंतर शुद्ध अंतकरणाने, स्वच्छ मनाने, चांगल्या भावनेनं मुखानं त्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचं भजन करा, आणि भजन करत करत माझ्या आईच्या, माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या दारामध्ये जा, समाधीपशी जा. समाधीपशी गेल्यानंतर त्या समाधीवरती मस्तक ठेवा, आणि तिथं मस्तक ठेवल्यानंतर तुम्हाला तुमच्या आईचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. ती आई आहे, त्यांना काय म्हटलं जातं, विश्व माऊली ज्ञानोबराय, साधकांचे मायबाप, अनाथांची माय ज्यांना म्हटलं जातं ना, असे असणारे विश्व माऊली ज्ञानोबराय, त्या ज्ञानोबरायांनी काय करावं, जगाचं आई होण्याचं काम करावं. त्यांना सुद्धा कळालं आई नसल्यानंतर माणूस किती दुःखी असू शकतो, म्हणून माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय जगाची आई झाले. आईचा अधिकार फार मोठा असतो, आई आहे तोपर्यंत कळत नाही. ऐकाकडे ऐका, या परिवाराला माझं सांगणं असेल, या परिवाराला माझी विनंती असेल, कीर्तनकाराने कीर्तनामध्ये सांगितलं म्हणून, तुमच्या आरतीताईनं तुम्हाला सांगितलं म्हणून एक गोष्ट निश्चित करा. काय करा, या संसार रूपी मार्गातून बरं का, त्या नवनाथ दादाला, त्या संतोष दादाला, त्या सुशीलाताईला, त्या उज्ज्वलाताईला, ह्या सगळ्या शिंदे परिवाराला माझं सांगणं असेल, माझी विनंती असेल, जाणीवपूर्वक लक्ष देऊन ऐका. खरंच जर तुमची आई गेलेली आहे, त्या आईला मुक्तिमोक्ष मिळवायचं असेल, पाहायचं असेल, तर या संसाररूपी मार्गातून, या कार्यक्रमातून वेळ काढून कुठं जा, पंढरपूरला जा. कुठं जा, पंढरपूरला. पंढरपूरला गेल्यानंतर काय करायचं, चंद्रभागेमध्ये स्नान करायचं, तिथून वरती यायचं. वरती आल्यानंतर काय लागतं, कुठलं मंदिर, हा पुंडलिक. त्या पुंडलिकानं काय केलं, जगाच्या बापाला विटेवरती उभा केलं. कोणत्या विटेवरती, जगाचा बाप विटेवरती उभा आहे ना, कोणत्या विटेवरती,
अक्षय वीट चरण तळवटी ज्या विटेवरती उभा राहिला त्या विटेचं नाव अक्षय वीट त्या पुंडलिक पायरीचं दर्शन घ्यायचं तिथून पुढे यायचं तिथून पाठीमागं आल्यानंतर अकरा रुद्र मारुतीन त्या पुंडलिकाच्या मायबापाचं मंदिर लागतं त्याचं दर्शन घ्यायचं तिथून पुढे यायचं तिथून पुढे आल्यानंतर ऐका लक्ष देऊन जाणीवपूर्वक ऐका ऐका ही गेलेली आई असेल या शिंदे परिवाराची आई असेल त्या आईला जर तुम्हाला काही खावं घालावं वाटत असेल त्या आईला जर पाणी पाजावं वाटत असेल ना तर ही गेलेली आई पाणी पिणार नाही ती आई काय खाणार नाही पण ऐका गडे ऐका त्या गेलेल्या आईच्या दोन्ही मुली असतील ती सुशीला ताई असेल ती उज्ज्वला ताई असेल त्या गेलेल्या आईची दोन्ही लेकरं असतील तो संतोष दादा असेल ते नवनाथ दादा असतील त्यांच्या सुना असतील आकाश शिंदे परिवार असेल त्या गेलेल्या आईच्या आवडीचे पदार्थ बनवा आणि न्या गड्या तिथं एखादा भुकेलेला असेल त्याला दोन घास खाऊ घाला ही स्वर्गात गेलेली तुमची आई आहे ना त्या आईनं खाल्ल्याशिवाय राहणार नाही गड्या एखादा तहानलेला असेल त्याला दोन घोट पाणी पाजा ही स्वर्गात गेलेली आई ते पाणी पिल्याशिवाय राहणार नाही गड्या तेवढं दान तिथं करा तिथून पुढे या तिथून पुढे आल्यानंतर काय लागतं नामदेव पायरी लागते त्या नामदेव पायरीचा विचार केला एका जागेवरती जिवंतपणी 14 माणसं समाधीस्त झालेत नामदेवा घरी 14 जणे स्मरे हरी हरी त्या नामदेव पायरीचं दर्शन घ्या तिथून पुढे या तिथून पुढे आल्यानंतर गरुड स्तंभ लागतो ऐकाकडे ऐका आजी गेलेली आई गेलेली आईची मिठी या चारही लेकरांना मिळणार नाही अरे गेलेल्या आईची मिठी जर तुम्हाला पाहिजे असेल ना तिथून पुढे या तिथून पुढे आल्यानंतर गरुड स्तंभ लागतो त्या गरुड स्तंभाला कडकडून मिठी मारा अरे त्या गरुड स्तंभामध्ये ह्या गेलेल्या आई मिठी तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही गड्या आणि तिथून पुढे या तिथून पुढे आल्यानंतर बघा तिथंच तुम्हाला तुमची आई दिसेल कारण जगाचा बाप तिथं उभा आहे त्या जगाच्या बापामध्येच ही तुमची गेलेली आई तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही कारण तिथं जगाचा बाप आणि जगाची आई उभा आहे त्या जगाच्या बापाचं जगाच्या आईचं नाव म्हणजे विठोबा अरे विठोबा काही काही जण आम्ही कीर्तनाला गेल्यानंतर म्हणतात ताई ह्या आंब्यापासून त्या 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 चिंचपर्यंत सगळंच आपलं हितून तिथून कोण म्हणत ते शेताचा मालक त्याला वाटतं हे सगळं माझं आहे मग ते वावर पण हसतं ते शेत पण कसं करतं य तुझ्यासारखी लई मी मातीत घातल्यात की आता तुझाच नंबर आहे गेलं कोण माझं म्हणणारं गेलं का वावर गेलं आ माझं म्हणणारं गेलं वावर तिथंच आहे गड्या ते शेत पण हसतं ते रान पण हसतं ते रान काय म्हणतं बाबा तुझी सगळी मी मातीत घातल्यात ये आता तुझाच नंबर आहे तुला पण कुठं जावं लागणार आहे मातीतच जावं लागणार आहे मग सगळ्यांना मरावं लागतं आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला मग सगळ्यांना जावं लागणार आहे ना आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला आला मेला पंजा मेला आला मेला पंजा मेला आला मेला पंजा मेला बाप मसना गेला आला मेला पंजा मेला हे देखत देखत नात पंतू कोई तैसा धारा देखत देखत नात तो ही नहीं था
त्यांना जावं लागतं. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला. उठा उठा जागापाटी भय आले मोठे पंढरी वाचवणी तुका ठाव नाही कुठे. ऐका सगळ्यांना जावं लागतं. आजा मेला पंजा मेला बाप मेला सगळ्यांना नाता नातूला सुद्धा मरावं लागलं. मग माणसानं मरणाला घाबरायचं नाही. मग ऐका कीर्तनाला आले ना तुम्ही ऐका तुमची मुलगी तुमची नात तुमची लेख म्हणून तुम्हाला सांगणं असेल विनंती असेल तुम्हाला जर तुम्ही मेल्यानंतर तुमचं नाव व्हावं तुम्ही गेल्यानंतर तुमच्या मुलांनी तुम्हाला स्मरणात ठेवावं असं वाटत असेल ना तर लेकरांना चांगले संस्कार घडवा त्यांना चांगलं ज्ञान द्या. विचार करा गड्या आपण दुसऱ्याच्या पुण्यस्मरणाला येतो श्राद्धाला येतो बसतो दोन तास कीर्तन ऐकतो निघून जातो जातो की नाही असंच करतो ना आपण. आज तुम्ही या शिंदे परिवाराच्या त्यांच्या मुलांनी त्यांच्या सगळ्या शिंदे परिवाराने आपल्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन ठेवले कीर्तनाला आला बसला कीर्तन ऐकलं निघून गेला असं नाही करायचं विचार करायचा गड्या. आजही या शिंदे परिवाराची गेलेली आई आहे ती आई गेली वर्ष झालं तरी त्यांच्या लेकरांनी आईच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन ठेवलं अन्नदान केलं ज्ञानदान केलं वस्त्रदान केलं हे सगळं केलं का तर त्या गेलेल्या आईनं आपल्या लेकरांना चांगले संस्कार दिले म्हणून केलं ना गड्या. तसं तुम्हालाही वाटलं पाहिजे आपणही गेल्यानंतर अरे आपण गेल्यानंतर अक्का महाराष्ट्र रडावं यात नवलय आपण गेल्यानंतर अक्का तालुका रडावं यात नवलय आपण गेल्यानंतर अक्का जिल्हा रडावा यात नवलय आपण गेल्यानंतर आपले नातेवाईक रडावे यात नवलय आपण गेल्यानंतर आपले पाहुणे रावळे रडावेत यातही नवल नाही पण आपण गेल्यानंतर कमीत कमी कमीत कमी आपल्या घरच्यांनी तरी रडावं ना एवढं तरी माणसानं जीवन जगावं ना चांगलं. आपण जाण्याची वाटच आपल्या घरची बघत असतील तर काय जीवनाला अर्थ आहे वगैरे त्या जीवनाला जगण्याचा अर्थ नाही गड्या. जगणं आणि मरणं आपल्या हातात नाही आहे का आपल्या हातात जन्माला येणं आपल्या हातात नाही मरणं आपल्या हातात नाही पण जीवन कसं जगायचं हे मात्र निश्चित आपल्या हातात आहे. मग चांगलं जीवन जगा. जन्माला यायचंय कधी हे आपल्या हातात नाही मरायचंय कधी हे सुद्धा आपल्या हातात नाही पण जीवन चांगलं जगावं चांगलं काम करून जगावं चांगलं कार्य करून जगावं आणि चांगलं कर्तृत्व करून जगावं हे मात्र निश्चित आपल्या हातात आहे. एवढं माणसाला कळायला पाहिजे. एवढं माणसानं केलं ना एवढं कळालं ना माणसाचं आयुष्याचं कल्याण झालं सार्थक झालं मुक्ती मिळाली मोक्ष मिळाला एवढंच माणसाला कळायला पाहिजे. किती संसार संसार करता संसारामध्ये विचार करा. मला शेतकऱ्याचा खरंच अभिमान वाटतो कधी कधी. मीही एका शेतकऱ्याचीच मुलगी आहे माझाही बाप शेतकरीचा आहे. मला कधी कधी खरंच अभिमान म्हणजे शेतकऱ्याला कधीच कमी समजायचं नाही. शेतकरी राजाच आहे गड्या. तो राजा आहे की नाही शेतकरी राजा तुम्ही बसलेले सगळे शेतकरी आहे ना आहे की नाही. हो तरी म्हणा किती एकर आहे विचारत नाही आणि विचारलं तरी एकर बरं काय तुम्ही माझ्या नावाव करत नाही करताय काय. मग मी तुमचीच लेख तुमचीच ना तुमचीच मुलगी आहे ना आहे का नाही. ऐका विनोदाचा भाग सोडा. शेतकरी आहे ना तुम्ही सगळे. किती हो शेतकरी किती मोठ्या मनाचा राजा आहे हो किती मोठा मालक आहे होतो तो शेतकरी राजाच आहे. कधी त्याला कुणी कमी समजायचं नाही तो राजाच आहे. कायम स्वरूपी तो कोण राहणार आहे राजाच राहणार आहे. पण आजकाल झालंय असं आमच्या शेतकऱ्याच्या मुलांना पुरीच भेटायच्या कमी झाल्या. भेटतात का आता शेतकरी. आजकाल सगळ्यांना काय वाटतं नोकरीवाला असला पाहिजे त्याला 1-1.5 लाख 80,000-90,000 पगार असावा. पण शेतकरी किती पैसे कमावतो पण शेतकऱ्याला कोण पोरगी देत नाही. ऐका गडे ऐका कीर्तनाला आलेले ऐका ऐका माय मावल्या माय बापांना ऐका तुमच्या लेकीसारखे तुमच्या मुलीसारखे सांगते तुमची मुलगी परी नसावी. ऐका तुमची मुलगी सुंदर परी नसावी पण तुमची मुलगी शेतकऱ्याची राणी निश्चित असावी. सुंदर परी असून ती परी तुमची शेतकऱ्याच्या शेतामध्ये कष्ट करायला जाणार नाही. पण ऐका तुमची मुलगी परी व्हावा असं वाटत असेल तर तुमची मुलगी सुखाने संसार करू शकणार नाही. पण तुमची मुलगी जर साधी सामान्य शेतकऱ्याला दिली ना तर तुमची मुलगी त्या शेतकरी राजाची राणी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुमची मुलगी नोकरीवाल्याला देऊ नका तर तुमची मुलगी शेतकऱ्याला द्या. नोकरीवाल्याची परी नको तर शेतकरी राजाची राणीच व्हायला हवी असं प्रत्येक माय बापाला वाटलं पाहिजे तर मुलगी सुखाचा संसार करेल तर चांगलं होणार आहे. शेतकरी फार मोठ्या मनाचा आहे. शेतकऱ्याला कधीच कुणी कमी समजायचं नाही. शेतकऱ्याच्या भाव जरी शेतकऱ्याच्या पिकाला भाव जरी कमी असला ना तरी तो जगाचा मालकच आहे जगाचा राजाच आहे आणि तो शेवटपर्यंत काय राहणार आहे जगाचा राजाच राहणार आहे. त्याला कधी कमी समजायचं नाही. विचार करा गड्या म्हणजे शेतकऱ्यानं जर काही कमावलंच नसतं तर तुम्ही आम्ही काय खाल्लं असतं उपाशीच राहिलो असतो ना. मग शेतकरी तो राजा आहे त्याला राजासारखंच जीवन जगता आलं पाहिजे. मला शेतकऱ्याचं शेतकरी असल्याचा माझा बाप आणि मी पण शेतकऱ्याची मुलगी आहे अभिमान वाटतो. पण माणसाला जीवनामध्ये मोठं दुसरं कोणीच करत नाही. ऐका माणसाला मोठं करण्यासाठी माणसाची नुसती ओळख असून चालत नाही तर माणसाचं मन चांगलं असावं लागतं तर माणूस मोठा होत असतो.
माणसावर नुसती मोठ्या माणसांशी ओळख असून माणूस मोठा होत नाही, तर माणसाचं मन चांगलं असल्यानंतर माणूस मोठा होत असतो. मला अभिमान वाटतो मी मोठी झाली ना, मला कुणामुळं वाटतं, माझ्या माय बापामुळं. तुम्हाला सुद्धा वाटलं पाहिजे, आपण मोठं होतोय ना तर आपल्या आई बापानं आपल्याला मोठं केलं असं आपल्याला वाटलं पाहिजे. पण ते निघून गेल्यानंतर त्यांना स्मरणात ठेवा, त्यांना चांगलं म्हणा. आज या परिवारानं आपली आई निघून गेली, पण आईच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन ठेवलं, अन्नदान केलं, ज्ञानदान केलं, वस्त्रदान, हे कशा करता करायचं? त्यांना जास्त पैसा झालाय म्हणून करायचे का हे? त्याच्याकरता नाही. ऐका, आपल्या कुटुंबातल्या आपल्या घरातल्या व्यक्ती निघून गेल्यानंतर चार दान करायचे असतात. कोणकोणते? अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, पिंडदान, हे चार दान करायचे असतात. आता काकांनी जो सकाळी विधी केला तो कोणता विधी झाला? पिंडदान विधी. आता कीर्तन म्हणजे काय बोला, कीर्तन म्हणजे काय? ज्ञानदान आहे. कीर्तन झाल्यानंतर सर्वांना बोला बोला सर्वांना भोजन आहे म्हणजे अन्नदान आहे, आणि वस्त्रदान आहे. हे सगळं केल्यानंतर या शिंदे परिवाराची गेलेली आई असेल, त्या आईच्या आत्म्याला शांती मिळेल, मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल, आणि त्या आईचा आत्मा मुक्त होऊन कुठं जाईल? स्वर्गामध्ये जाईल. बऱ्याच लांबून बरीच लोक आले, का आले? गेलेल्या आईंवरती, त्यांच्या परिवारावरती, त्यांच्या कुटुंबावरती तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही बऱ्याच लांबून आला की नाही? आहे ना तुमचं प्रेम? बऱ्याच लांबून आला. त्या नवनाथ दादावरती, त्या संतोष दादावरती, त्यांच्या मुलीवरती, त्या उज्ज्वलाताईवरती, त्या सुशीलाताईवरती, ह्या सगळ्या शिंदे परिवारावरती तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही बऱ्याच लांबून आला. ऐका, तुझ्या माझ्या गावचे अंतर जरी आहे, मी तुझा तू माझा खांदेकरी आहे. सागराची लाट तू, सागराची लाट मी, मग सांग असल्या सागरी कुठली दरी आहे. मी तुझा तू माझा खांदेकरी आहे. प्रत्येकाला कुणाच्या ना कुणाच्या खांद्यावर जावं लागतं, मरावं लागतं. माणसानं मरणाला घाबरायचं नाही. बऱ्याच लांबून बरीच लोक आले, गेलेल्या आई चांगल्या होत्या, त्यांचा परिवार चांगला आहे, त्यांची मुलं चांगले म्हणून तुम्ही आला. जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला. मग सगळ्यांना जावं लागतं, मरावं लागतं. पण मी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये लोकांना सांगत असते, लोकांना संदेश देत असते, माणूस मेल्यानंतर माणसाच्या आत्म्याचं कुडीचं भांडण लागतं. कूड म्हणजे काय? तर आपला हा देह, हे शरीर, आणि या शरीरामध्ये असलेला आत्मा, त्या आत्माकुडीचं भांडण लागतं. कसं आत्माकुडीचं भांडण लागतं बघा, विको द्या. ऐका, आत्माकुडीचं भांडण कसं लागतं बघा. आत्माकुडीचं लागलं भांडण, वाजवल्यानंतर आपला नुसतं पाप नाही तर महापाप नाही असं होऊन जातो. मुकी नाम हाती टाळी, महापापा करू होई. तुम्ही कीर्तनामध्ये टाळी वाजवल्यानंतर तुमचं महापाप नाही असं होऊन जातो. ऐका, सगळं माझं माझं म्हणता दादा, तुम्ही म्हणता ना, जमीन माझी, जुमला माझा, बायका माझी, पोरं माझी, गुरं माझी, ढोरं माझी, सगळं माझं म्हणता. कीर्तनाला आलेल्या माय माऊल्या माता, ऐका, माझ्या आयांनो ऐका जरा. तुम्ही सुग्रण असू द्या, सुग्रण काय उपयोग नाही हो तुमचा सुग्रण असून. मरणाच्या वेळी तुमचा पती तुमच्या कुटुंब
कुटुंबातला व्यक्ती उपाशी जातो, उपाशी काही खाऊन जात नाही, मग सुग्रा नसून तुमचा काही उपयोग होत नाही. ऐका ऐका सगळ्या माझं माझं म्हणत राहता, गाई म्हशी राजवाडा बंगला जमीन जुमला माझं, पण ऐका दादा उपाशी पोटी आलोय. कुणाच्या गाई म्हशी राजवाडा काहीच नसतं, उपाशी पोटी सर्वांना जावं लागतं. कुणाचं काय समोर ठेवलेला असतो आणि आत्म्याचा योग्य दिशेने प्रवास चालू असतो. कोणत्या दिशेने? स्वर्गाच्या वाटेने. आणि आत्म्याचा स्वर्गाच्या वाटेने प्रवास चालू असताना आत्म्याचं मोजमाप चालू असतं. काय चालू असतं? बोला बोला काय चालू असतं? मोजमाप. कशाचं मोजमाप? पाप आणि पुण्याचं मोजमाप आहे. ऐकाकडे ऐका, ज्याचं ज्याचं पाप जास्त आहे ना दादा, त्याला नरकात जागा आहे, आणि ज्याचं ज्याचं पुण्य जास्त आहे ना, त्याला स्वर्गात जागा आहे. म्हणून पाप आणि पुण्याचं मोजमाप चालू असतं. आणि आत्म्याला यमराज सुद्धा म्हणतो, सांग बाबा सांग, अरे कधी कुणाचं कल्याण केलं का? अरे एखादा भुकेलेला असेल त्याला दोन घास कधी खाऊ घातले नाही? एखादा तहानलेला असेल त्याला दोन घोट पाणी कधी प्यायला दिलं नाही? अरे एखादा आंधळा असेल तर त्याला योग्य दिशा कधी दाखवली नाही? जीवनामध्ये काय कमवलं काय गमवलं? स्वर्गाच्या वाटेने जात असताना यमराज सुद्धा या देहाची विचारपूस करतो. अरे ज्या देवानं तुला इथं जन्माला घातलं त्या देवाच्या नावाची एकादस कधी धरली नाही? काय जीवनामध्ये केलं तू? स्वर्गाच्या वाटेने जात असताना यमराज सुद्धा या देहाची विचारपूस करतो. कशी विचारपूस करतो ऐका. स्वर्गाच्या वाटा यम करतो विचारपूस, स्वर्गाच्या वाटा यम करतो विचारपूस, स्वर्गाच्या वाटा यम करतो विचारपूस, स्वर्गाच्या वाटा यम करतो विचारपूस. सांग आत्मा राजा कधी केली एकादस, सांग आत्मा राजा कधी केली एकादस. सोडून निघून जातो, फुलं वाटायला घ्या. आता घ्या फुलं वाटायला सर्वांनी. ऐका, माणूस मेल्यानंतर माणसाच्या आठवणी कायम राहत असतात. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. जिला देवा समान मानलं जातं ना, ती आपली आई असते. या जगाच्या पाठीवरती आईसारखं दुसरं कोणीच नसतं, आई ती आई असते. म्हणून देवाला प्रत्येकाच्या घरात जाता येत नव्हतं की काय, म्हणून देवानं त्याची दोन रूपं प्रत्येकाच्या घरात निर्माण केली की काय. ती दोन रूपं म्हणजे आई आणि बाप. मिळणार नाही पुन्हा बापाची माया, मिळणार नाही पुन्हा बापाची माया, पुन्हा बापाची माया. ऐका बसलेल्या वाचवणारी तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. तुला मिळेल बंगला गाडी शेतीवाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही हे दाद राहू दे तोडे, बाप मिळणार नाही दाद राहू दे तोडे. मातार माया
शेतीवाडी मोटर माडी आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी म्हातारपणी त्या आई बापाला म्हातारपणी त्या आई बापाला लावशील भीक मागाया कायाजी जाऊन तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेडे मिळणार नाही पुन्हाई बापाची माया मिळणार नाही पुन्हाई बापाची माया मिळणार नाही पुन्हाई बापाची बापाची माया मिळणार नाही सगळं मिळेल या सगळ्या परिवारातल्या शिंदे परिवारातल्या सर्वांनी समोर यायचं या सगळे नवना अभंग होईल अभंग झाल्यानंतर सर्वांनी फोटोवरती फुलाचा वर्षाव करायचा आहे बऱ्याच लांबून बरीच लोक आलेत का आलेत तर या शिंदे परिवारावरती गेलेल्या आईंवरती त्यांच्या मुलांवरती सगळ्या शिंदे परिवारावरती तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही बऱ्याच लांबून आला ऐका उत्कृष्ट असा कीर्तनाचा कार्यक्रम त्या लेकरांनी ठेवला त्यांच्या मुलांनी मला इथं कीर्तन करण्याची संधी दिली त्या नवनाथ दादाला त्या संतोष दादाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि या दुःखातून सावरण्याची ताकद पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याने त्यांना देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करते उत्कृष्ट अशी गायनाची साथ ज्यांनी केली माऊली महाराज असतील उत्कृष्ट असे त्यांनी गायनाची साथ केली माऊली महाराज तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते गोरड महाराज असतील तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते विनेकरी बाबा तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते सगळेच माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं श्रेष्ठ असणारी सगळी टाळकरी भजनी मंडळी असतील तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते उत्कृष्ट असा मृदुंग ज्यांनी वाजवला हर्षवर्धन महाराज तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते ऐका तुम्ही म्हणचाल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ती म्हणजे वाघमोडे साऊंड सिस्टीम त्यांच्यासाठी एकदा जोरात ताली वाजवा बरं उत्कृष्ट असं त्यांनी आवाज सुंदर देण्याचं काम ज्यांनी केलं त्यांची उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते आपला झालेला कार्यक्रम पुन्हा पाहता यावा या शिंदे परिवाराची गेलेली आई आहे या परिवारातल्या सगळ्यांना जरी आईची आठवण झाली आईचं पुण्यस्मरण बघा वाटलं तर आपला ओम साई क्रिएशन आपल्या या तालुक्यातला आपल्या या भागातला ओम साई क्रिएशन हा यूट्यूब चॅनल आहे हा झालेला कार्यक्रम तुम्हाला ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचेही चेहरे दिसणार आहे तुम्ही टाळी वाजवलेली निश्चित त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या दिसणार म्हणून सगळ्यांनी ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे नाही ओम साई क्रिएशन चॅनल लक्षात राहिला तरी ही आरतीताई सगळ्यांच्या लक्षात निश्चित राहिली गड्या आरतीताईला सगळे ज्या चॅनलवरती पाहतात ना तो आपला ओम साई क्रिएशन हा यूट्यूब चॅनल आहे त्या नुसतं तुम्ही आरतीताई आरती महाराज भुजबळ एवढं जर नाव टाकलं ना तर तुम्हाला आपला ओम साई क्रिएशन हा यूट्यूब चॅनल दिसेल त्या चॅनलवरती जा हा आपला झालेला कार्यक्रम 2-3 दिवसांना आपल्याला ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल त्या चॅनलवरती शूट करण्याचं काम ज्यांनी केलं माझ्या लहान भावासारखा असणारा रोहित दादा तुझंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते या ठिकाणी मला कार्यक्रमासाठी घेऊन आले माझे गुरुवर्य माझे वडील ठिकाणी उपस्थित असतील त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते तुम्ही म्हणाल ताई सगळी आप आपली गुंडाला निघाला महागारी आम्हीच जर कीर्तनाला नसतं तर तुमचं कीर्तन कुणी ऐकलं असतो सारखं ती नवनाथ दादा संतोष दादा ती सुशीला ताई ती उज्ज्वला ताई सगळा शिंदे परिवार गायनाचार्य मृदुंगाचार्य विनेकरी टाळकरी सगळे सगळे घेतले सगळ्यांचं धन्यवाद केलं ना आम्हीच जर नसतं तर तुमचं कीर्तन कुणी ऐकलं असतं म्हणचाल का अय बसलेले म्हणचाल का मी तुमचीच लेख तुमचीच ना तुमचीच मुलगी आहे ना आहे की नाही ऐकाकडे ऐका शेवटचं सगळ्यांना सांगणं कीर्तन ऐकलं ना ऐकलं याचं मला काही घेणं देणं नाही पण आज मी तुमच्याच तालुक्यातली तुमच्या शेजारची तुमचीच लेख तुमचीच ना तुमचीच मुलगी आहे ना आहे की नाही आहे ना ऐका आज तुमच्या लेकीच्या तुमच्या मुलीच्या तुमच्या आरतीताईच्या कीर्तनाला आला ना तुम्ही आज तुमच्या लेकीच्या तुमच्या मुलीच्या कीर्तनावरून रिकाम्या हाताने नाही जायचं आज या शिंदे परिवारानं आपल्या गेलेली आई असेल त्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त ह्या आरतीताईचं कीर्तन ठेवलं आणि तुम्ही तुमच्या लेकीच्या तुमच्या आरतीताईच्या तुमच्या मुलीच्या कीर्तनाला आला आणि रिकाम्या हाताने गेला असं नाही करायचं आज तुमच्या आरतीताईच्या कीर्तनावरून जाताना तुमची संपत्ती घरी घेऊन जायचं काय घेऊन जायचं
संपत्ती तुम्ही म्हणाल ताई कीर्तन करून बरेच पैसे कमवलेले दिसतात तुम्ही काय पैसे वाटाय आलाय का काय अरे कशाचे पैसे वाटता दादा इथं पाया पडून आम्हाला दक्षिणा कोण देणार नाही तुम्हाला कुठं आम्ही द्यावी पैसा म्हणजेच आपली संपत्ती नसते ऐकाकडे ऐका आज तुम्ही या गेलेल्या आई असतील या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त तुमच्या बहिणीच्या आरतीताईच्या कीर्तनाला आला ना आज तुमची संपत्ती घरी घेऊन जायचं ऐकाकडे ऐका अरे काय आहे तुमची संपत्ती अरे 2 कोटीचा बंगला म्हणजे तुमची संपत्ती नाही 5-25 एकर जमीन म्हणजे तुमची संपत्ती नाही तुमचा बँक बॅलन्स म्हणजे तुमची संपत्ती नाही ऐकाकडे ऐका तुमच्या बंगल्यासमोर 5-25 लाखाची फोर व्हीलर गाडी म्हणजे तुमची संपत्ती नाही ऐका ऐका माय बापांनो ना तो बंगला तुमची संपत्ती आहे ना ती गाडी तुमची संपत्ती आहे ना तो जमीन जुमला तुमची संपत्ती आहे ना तो बँक बॅलन्स तुमची संपत्ती आहे अरे तुमच्या उतरी जन्माला आलेली तुमची लेकर ऐकाकडे हा ते तुमची संपत्ती आहे ती जपा आयुष्याची संपत्ती जपली म्हणून समजा एवढंच या शिंदे परिवाराच्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनातून एवढी संपत्ती घरी घेऊन जा हीच तुम्हाला विनंती असेल ही झालेली सेवा माझ्या जन्मदात्या माता पित्यांच्या गुरुवर यांच्या तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करते ह्या गेलेल्या आई असतील या परिवाराचा स्वाभिमान या परिवाराचा अभिमान या परिवाराचं अस्तित्व या परिवाराचं मांगल्य हौसाबाई बलभीम शिंदे या आईच्या आत्म्याला शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करते त्या नवनाथ दादाला त्या संतोष दादाला आणि त्या सुशीला ताईला त्या उज्ज्वला ताईला ह्या सगळ्या शिंदे परिवाराला या दुःखातून सावरण्याची ताकद आनंदीच्या ज्ञानोपरायणी देहूच्या तुकोबरानी पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याने देऊ हीच शिवचरणी प्रार्थना व्यक्त करते बोलताना एखादा चुकीचा शब्द गेला असेल तुमची मुलगी तुमची नात या नात्याने मला माफ करा आणि पुन्हा पुन्हा तुमच्या चरणाची सेवा करण्याची संधी मला द्या ज्यांना एक मुलगी असेल त्याने मला दुसरी म्हणा ज्यांना 2 असतील त्याने मला बोला बोला तिसरी हा ज्यांना 3 असतील त्याने मला चौथी ज्यांना एकही नसेल त्याने मला दत्तक घ्या घेताय का कसं मग पण नाही दत्तक घेता आलं जाऊ द्या गडा 7-12 माझ्या नावा करा ऐका विनोदाचा भाग सोडा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथंच पूर्ण विराम देते आपल्या पायातली चप्पल तुपली शिवून घालतो तसं बोलताना एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल तुमची मुलगी तुमची नात या नात्याने मला माफ करा आणि पुन्हा पुन्हा तुमच्या चरणाची सेवा करण्याची संधी मला द्या एक फुलाचा अभंग होईल अभंग झाल्यानंतर सर्वांनी पोटोवरती फुलाचा वर्षाव करायचा आणि नंतर आरती होईल सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला इथंच पूर्ण विराम देते ज्ञानेश्वर